गुड इवनिंग एवरीवन। माझा आवाज येतोय सर्वांना? परफेक्ट। तर सगळ्यात पहिले सांगा, आजचा दिवस कसा होता सगळ्यांचा? एंट्री, नो एंट्री, आवरली एंट्री, आवरली एंट्रीचे काय रिझल्ट आहे, कशी डायरेक्शन होती, ट्रेड केलं का? ट्रेड केलं असेल तर कुठे केलं, किती पॉइंट्स ग्रॅप केले, किती प्रॉफिट तुम्ही आज अर्न केला? नो एंट्री, सेम सिच्युएशन आहे। माझा स्वतःचा फर्स्ट टाइम असं झालंय की पूर्ण वीक इज एम्प्टी, आणि त्यातल्या त्यात जे न्यू स्टुडंट आहे त्यांची बॅच संपली, आणि मार्केटचे असे स्पाइक्स आहेत की डे वरती ने आवरली वरतीच अपॉर्च्युनिटी ग्रॅब करावा लागतात। तर लेट्स सी, होप सो उद्यापासून मार्केटमध्ये स्टेबल मुवमेंट येईल असे प्रेडिक्शन्स आहेत। उद्या किंवा परवा पर्यंत अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये एक मोठा स्पाइक जनरेट होईल मार्केटचा, आणि त्याच्यानंतरून सेम एकमेकांना को रिलेट करणाऱ्या कॅन्डल्स आपल्याला भेटायला सुरुवात होईल। लाईक मार्केट शिकल्यानंतरची मजा बघा कशी असते। पहिले येत नाही तेव्हा टेन्शन राहतं, आता येतं तर कुठे ट्रेड करायचं, ही अपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्यासाठी मार्केटने कशा पद्धतीने ट्रॅव्हल करावं हे पण गरजेचं राहतं। ओके, सोनल सर कसा एक्सपीरियंस होता तुमचा? व्हेरी नाइस, परफेक्ट। तर लेट्स सी, सुरू करूयात आपण। सेम सिनेरियो आहे, काही स्टॉक आहे, काही ऑब्झर्वेशन मधले आहे, काही ट्रेड करण्यासाठी, या सगळ्या आपण बघणार आहोत आणि बघू उद्याच्या मार्केटमध्ये काय सिनेरियो जनरेट होतो। आजची जी मुवमेंट आहे याच्यामध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की ट्रिपल ए वर्कआउट असे करतात, एकतर एंट्री देतात, एकतर एंट्री दिल्यावर प्रॉफिट देतात, रेअर सिनेरियो मध्ये एसएल हिट करतात। आजचं मार्केट जर का तुम्ही बघितलं तर किती पॉझिटिव्ह आहे, हा विचार करा की एंट्री देऊन एसएल हिट करण्यापेक्षा अशा मार्केटमध्ये एंट्री न मिळालेला कधीही बेटर आहे। काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? एक्झॅक्टली। तर मेन टॉपिक कडे वळूयात आपण अगेन। सगळेच बालाजी सर आज पूर्ण मार्केटच जे आहे ते स्ट्रॉंगली गॅप अप मध्ये आहे। जर का तुम्हाला चार्ट एक्सप्लेन करायचा झाला, जे गॅप अप आणि गॅप अप गॅप डाऊन ओपनिंगची मी कन्सेप्ट शिकवली होती त्याच्यानुसार तुम्ही बघितलं तर मायनर लेवल सुद्धा खूप मॅटर करतात निफ्टी, बँक निफ्टी या चार्ट्स मध्ये। आणि जर का तुम्हाला आजचा सिनेरियो एक्सप्लेन करायचा झाला तर मी चार्ट लावते, काय दिसते आजची बँक निफ्टी बघून तुम्हीच सांगा। पाचशे पॉइंटचा परफॉर्मन्स आहे बँक निफ्टी मध्ये। मोर दॅन 200 पॉइंट इज बिग, मोर दॅन 400 पॉइंट इज व्हेरी बिग, ज्याला स्ट्रॉंग बुलिश किंवा स्ट्रॉंग बियरिश बोललं जातं। तर 486 पॉइंटची मुवमेंट बँक निफ्टी मध्ये झालेली आहे। एक मेजर गॅन लेवल ब्रेक केलेली आहे, एक मेजर दुसऱ्या मेजर गॅन लेवलच्या रेजिस्टन्स मुळे ती थांबलेली आहे। मायनर लेवल सगळ्या ब्रेक करून 486 पॉइंट ट्रॅव्हल करून 300 पॉइंट वरती क्लोज झालेली आहे। जर का हा असा अनइवन परफॉर्मन्स असेल तर अशा मार्केटमध्ये हेवीली असे लीड होण्याचे चान्सेस असतात। कोइन्सिडेंटली आपल्याला, कोइन्सिडेंटली नाही, जे अनालिसिस आपण वापरतोय त्या अनालिसिस नुसार तुम्ही बघितलं तर असे लीड होण्यापेक्षा मार्केटने एंट्रीज दिलेली नाहीये, विच इज व्हेरी 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 गुड थिंग। कारण की मला सांगा, लो ला जर का एंट्री केली असती आणि जर काय मार्केटने डायरेक्शन चेंज केली असती तर आपला एसएल हिट झाला असता। दिस इज पॉवर ऑफ ट्रिपल ए ट्रेड, की एक तर एंट्री देईल, एंट्री दिला तर 90% तो तुम्हाला प्रॉफिटच देईल,
10% तो एसएल हिट करू शकतो, ज्याचे चान्सेस 10% पेक्षा मायनर आहे, अदरवाइज तो एंट्रीज देत नाही. याचं स्ट्रॉंग एक्झाम्पल आपण कॉन्स्टंट मागच्या 5 ते 6 दिवसांपासून बघतोय. जे कम्प्लीट बॅच संडेला संपली, बॅच संडेला संपल्यानंतर एक डाऊन साइड मुवमेंट दिली या ठिकाणी, त्याच्यानंतरून गॅप डाऊन गॅप अप गॅप अप गॅप डाऊन गॅप अप, हा सगळा सिनेरिओ मार्केटमध्ये चालू आहे. तर लेट्स सी, लवकरात लवकर मार्केट डायरेक्शन मध्ये येऊन जाईल, कारण की आपल्या सारखे जे रिटेलर ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी मार्केट खूप वेळ असं ट्रॅव्हल करत नाही. तर सुरू करूयात, ऑलमोस्ट भरपूर मेंबर्स आलेत आपले. तर सगळ्यात पहिले माझी मेन महत्वाची विनंती की तुमचे प्रश्न उत्तर जे काही असतील ते फक्त आणि फक्त मार्केट अनालिसिसच्या सेशन बद्दल विचाराल. याच्या व्यतिरिक्तचे तुमचे जर का काही प्रश्न असेल तर टीम इथे अवेलेबल आहे, तुम्ही टीमला फोन करू शकता आत्ता सुद्धा जर का तुमचे मार्केट अनालिसिस सेशनच्या अतिरिक्त काही वेगळे प्रश्न असतील तर. ओके, करायचं सुरू आपण, रेडी आहेत सगळे? टीम अवेलेबल असते, दिवसभर अवेलेबल असते. सी सर, तुम्हाला सेशन रिलेटेड प्रश्न विचारा हे मेन सांगण्यामागचे रिझन काय आहे. जर का डे टाइम फ्रेम वरती पूर्णपणे टीम सगळे तुम्हाला गाईड करायला अवेलेबल असते. या सेशन मध्ये सगळे खास मार्केट अनालिसिस सेशन साठी वेळात वेळ काढून येणारे स्टुडंट असतात. आउट ऑफ द ट्रॅक प्रश्न विचारले तर ते पण याच्यामध्ये गोंधळून जाता, लिंक लागत नाही. त्याच्यापेक्षा बेटर आहे तुम्ही 1-to-1 मध्ये टीमचा सपोर्ट घ्या, काय लागतंय तुम्हाला त्याच्यासाठी. राईट, ऍग्रीत सगळे? असं केलं तर चालेल का आपण? चालेल का तुम्हाला? परफेक्ट, थँक्यू, थँक्यू सो मच. नाउ बॅक टू द मेन टॉपिक. सगळ्यांना करते अनम्यूट, बॅकग्राऊंड नॉईज येणार नाही याची प्लीज काळजी घ्याल. चेक करा तुम्हाला उत्तर देता येते का. यस मॅम, यस मॅम, यस मॅम, परफेक्ट. तर सगळ्यात पहिला स्टॉक आपण बघतोय आजच्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी, एसीसी. कोणता ट्रेंड तयार झालेला एसीसी मध्ये? डाऊन ट्रेंड, डाउन ट्रेंड, डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे. पॅटर्न बुलिश हरामी, बुलिश हरामी, बुलिश हरामी पॅटर्न तयार झालेला आहे. कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो? बाय बाईंग, बाईंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो. नाव मला सांगा, किती रुपीज ला बाय करणार आपण याला? 1985.25. सेम आंसर आहे सगळ्यांचं? हो. आणि एसएल किती असेल आपला? सेम कॅन्डलचा लो. सेम कॅन्डलचा लो. सेम कॅन्डलचा लो. आणि किती आहे सेम कॅन्डलचा लो? 1970.5. परफेक्ट, शून्य पाच. यस, नेक्स्ट आहे आपल्याकडे क्रॉम्प्टॉन. कोणता ट्रेंड तयार झालेला क्रॉम्प्टॉन मध्ये? डाऊन ट्रेंड, डाऊन ट्रेंड, डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे. किती अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो? अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो आहे. नाव किती रुपीज ला बाय करणार आला? 298 ला आपण याला करणार बाय. आणि एसएल कितीचा असेल आपला? 298. प्रीवियस कॅन्डलचा लो. प्रीवियस कॅन्डलचा लो.
आणि किती आहे प्रीवियस कॅन्डलचा लो? 294.25. परफेक्ट. 294.20 ला आपण ठेवणार आहे. याच्यामध्ये डाऊन ट्रेंड मध्ये जो गॅप आहे तो फिल करण्याचे उद्याचे प्रेडिक्शन आहे. थोडीसे डायरेक्शन उद्याच्या मार्केटची बुलिशच असणार आहे. तर लेट्स सी उद्या याच्यामध्ये कसा परफॉर्मन्स आपल्याला भेटतो. आय थिंक कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारत होत. हॅलो, कोणाचा प्रश्न होता का या स्टॉक बद्दल? हॅलो, नाही मॅडम. ओके, नेक्स्ट स्टॉक कडे वळूयात आपण. डिक्सॉन काय दिसतंय? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड पॅटर्न. डाऊन ट्रेंड. मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार तयार झालेला आहे. कोणती अपॉर्च्युनिटी बघणार आपण याच्यामध्ये? बाईंग. बाईंग. बाईंगची अपॉर्च्युनिटी बघणार आहोत. किती रुपीज ला बाय करणार याला? 5170.45 ला आपण याला करणार बाय. आणि स्टॉप लॉस किती असेल आपला? सेम कॅन्डल चा लो. सेम कॅन्डल चा लो. 5125. एसएल इथे आपला बसतोय 45 पॉइंट चा. नेक्स्ट आहे आपल्याकडे पेट्रोनेट. पेट्रोनेट मध्ये डायरेक्शन पाहिजे आपल्याला बुलिश आणि 225 च्या वरती आपल्याला ओपनिंग हवी आहे. कारण की याच्यामध्ये मेन महत्वाचं जी डायरेक्शन आहे सेलिंगची ती खूप स्ट्रॉंग जनरेट झालेली मागच्या काही दिवसांमध्ये आणि आज याने बाईंग मध्ये मुवमेंट दिलेली आहे. तर असं होऊ शकतं की याचे ग्रीन कॅन्डल फॉर्म होण्यामागचं सगळं रिझन आजची बँक निफ्टीची कॉल साइड मुवमेंट असेल. त्याच्यामुळे छोटा स्टॉक आहे. 2 ते 3 पॉइंट साठी आपण याच्यात अपॉर्च्युनिटी ग्रॅप करणार आहोत. तर कंपल्सरी गान लेवलच्या वरती ओपनिंग किंवा 225 लाच आपल्याला याची ओपनिंग हवी आहे. क्लिअर? यस मॅडम. यस. तर याची बाईंग कितीची असेल सांगा? 224.95. सेम कॅन्डलचा क्लोज 224.95 चा असेल आपला एंट्री पॉइंट. आणि एसएल किती असेल? प्रीवियस कॅन्डल चालू. किती आहे प्रीवियस कॅन्डल? 222.50 चा आहे लो. याच्यामध्ये मार्केट ऍक्टिव्हिटी आणि व्हॉलॅटिलिटी जास्त असते. एसएल कट टू कट 2 ते 3 पॉइंट चा आहे. तर याला ट्रेल करताना काळजी घ्याल. ओके. यस मॅम. यस मॅडम. मी खूप आतुरतेने उद्या प्रे करते की मार्केटने आपल्या फेवर मध्ये ट्रॅव्हल करावं. कारण की मी स्वतः स्टॉक्स मध्ये भरपूर दिवस झाले ट्रेड केलेलं नाहीये. माझा प्रॉफिट तुमच्या सोबत शेअर करायला. अगेन विल्स बघतोय आपण. काय दिसतंय विल्स मध्ये? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे. पॅटर्न बुलिश. डाऊन ट्रेंड मध्ये बुलिश हरामी पॅटर्न तयार झालेला आहे. कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय हा? बाईंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो आहे. नाव याच्यामध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट तर आहे, रेजिस्टन्स पण याने खूप वेळा ब्रेक केलेले आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघा रिजेक्शन आलंय लेवलला. येस मॅडम. इथे याने ब्रेकआउट घेतला दिसतंय. परत रिजेक्शन घेतला, परत त्याने ब्रेकआउट दिला. राईट? बरोबर. अगेन ब्रेकआउट दिला, अगेन ब्रेकआउट दिला, परत इथे सॉरी इथे रिजेक्शन दिला, परत ब्रेकआउट दिला, परत रिजेक्शन, परत ब्रेकआउट, परत ब्रेकआउट, अगेन रिजेक्शन मध्ये आता हा आलेला आहे. तर इथे पहिलं टार्गेट आपण कंपल्सरी काय कन्सिडर करणार? आणि किती आहे ती?
दृष्टी सगळ्यांना 785 ची मेजर लेवल आहे. यस आणि 1% च्या रेंज मध्ये पण ती बसते आपल्या बरोबर, राईट? यस मॅम. आणि जर काही लेवल ब्रेक करून याने लोअर टाइम फ्रेम वरती क्लोजिंग दिल्या वरती, तर आपण स्ट्रॉंगली याच्यामध्ये ट्रेलिंग करणार. क्लिअर? यस मॅम. परफेक्ट. नेक्स्ट आहे आपल्याकडे दालमिया भारत लिमिटेड मधला डॉटेड लाईन ज्या आहेत त्या मायनर लेवल आहे, आउटसाईडच्या ज्या व्ह्यू आहेत त्या मेजर ग्राउंड लेवल आहे. नाउ मला सांगा कोणता ट्रेंड तयार झालेला याच्यामध्ये? डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे. पॅटर्न कुठला तयार झालेला? मॉर्निंग स्टार डाऊन ट्रेंड मध्ये मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे. कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय हा? बाईंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो आहे. मग मला सांगा बाय कितीला करणार आला? 2260. सेम कॅन्डलचा क्लोज 2260 ला आपण याला करणार बाय. आणि एसएल किती असेल आपला? सेम कॅन्डलचा लो. आता मला सांगा क्लोजिंग, ओके, क्लोजिंग मध्ये आणि याच्या एसएल मध्ये किती डिफरन्स आहे? 52 पॉईंटचा. आणि आपण जर का डबल आहे, आपण जर का 2200 स्टॉक बघतोय तर आपल्याला एसएल किती एक्सपेक्टेड? 22 ते 25 रुपये. मॅम 22 ते 25 रुपये. 30 मोर दॅन 30 मॅक्झिमम आपण वेट करू शकतो, 30 त्याच्यापेक्षा ट्रेल करू शकतो. 30 त्याच्यापेक्षा जास्तीचा एसएल खूपच हेवी एसएल होऊन जाईल. मग याच्यामध्ये काय करणार मॅम? ती मायनर 2023. याच्यामध्ये एसएल ला कन्सिडर करायला प्रीवियस कुठली लेवल दिसते का आपल्याला? 2233 मायनर आहे. आणि आपण मायनर वरती एसएल ठेवण्याचं डिसिजन नाही घेत, बरोबर? नाही, मेजर वरती घेतो. आणि इथे रिजेक्शन लेवल पण तीच आहे, इथून ऑलरेडी हा रिजेक्ट झालेला आहे मायनर लेवल वरून. तर बेसिकली याचा एसएलच मोठा आहे. मग एसएल मोठा असेल आणि याला ट्रॅव्हल ट्रेड करण्यासाठी आपल्याला जर का दुसरी कुठलीच लेवल भेटत नसेल तर आपण काय चेक करतो नेक्स्ट मार्केट मध्ये? प्री मार्केट मध्ये नेक्स्ट मार्केट मध्ये काय एक्सपेक्टेशन ठेवतो आणि ट्रेड करतो? ओपनिंग बुलिश मध्ये दिली पाहिजे. अजून मायनर लेवल कॅन्डलचा 50% या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवतो, बरोबर? मग याच्यामध्ये आपण सिम्पल तेच करणार आहे. कॅन्डलच्या 50% च्या वरती ओपनिंग किंवा याने दोन मायनर लेवल आहेत 2260 च्या रेंज मध्ये भेटला तर बेस्ट. 2233 च्या वरती कंपल्सरी ओपनिंग पाहिजे आहे. आणि एसएल रिस्क मॅनेजमेंट मध्ये बसत असेल तरच आपण याला ट्रेड करणार आहोत. डायरेक्शन कंपल्सरी बुलिश पाहिजे. याच्यामध्ये जर का थोडासा डाऊट असेल तर ट्रेड नाही केला तरी चालेल, आपण दुसरी स्क्रिप्ट बघूयात. याच्यामध्ये थोडेसे जास्त चान्सेस आहे गॅप अप फिल करून हेवी पॉइंट देण्याचे उद्याच्या मार्केटमध्ये, की हा नवीन क्रॅप करू शकतो. म्यूट करा सुमिता मॅम, अमित सर, कोणाच्या बॅकग्राऊंड मधून नॉइस येतोय म्यूट करा प्लीज. आवाज ए काय दाबलं?
अमित कोण आहे? अमित प्लीज म्यूट करा स्वतःला. अमित सर नेक्स्ट आहे आपल्याकडे. इंडियन बँक हा ऑब्झर्वेशन साठी आहे, ट्रेड साठी असेल तर वॉचलिस्ट मध्ये आपण याला मेन्शन करणार आहोत. कोणता ट्रेंड तयार झालेला आहे याच्यामध्ये? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड पॅटर्न बुलिशरामी. याची जर का प्रीवियस लेवल बघितली तर रिजेक्शन दिसते इथे. हो नऊ मला सांगा, आजचा आणि प्रीवियस परफॉर्मन्स बघितला तर याच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती आजच्या कॅन्डल मध्ये जास्त आहे की प्रीवियस कॅन्डल्स मध्ये जास्त आहे? प्रीवियस मध्ये. प्रीवियस मध्ये जास्त आहे. नाव एक कॉन्सेप्ट समजून घ्या, याला कोरिलेट करणारा दुसरा दुसरा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यार कॅन्डल तर सगळं आपण बघतो, कॅन्डल बघताना ट्रेंड पण बघतो, तो तर डाऊन साइड राहतो. मग ती कॅन्डल कसं आपण कन्सिडर करतो ट्रिपल ए मध्ये ट्रेड करण्यासाठी? तर याच्यामध्ये बायर सेलरची ऍक्टिव्हिटी बघा. बायर सेलरच्या ऍक्टिव्हिटीनुसार बायर सेलरच्या ऍक्टिव्हिटीनुसार काय दिसतंय तुम्हाला? सेलिंग प्रेशर जास्त आहे की बाईंग प्रेशर जास्त आहे? सेलिंग जास्त आहे. त्याच्यामुळे आपण याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवू शकतो. यस मॅम बोला, काय क्वेश्चन आहे तुमचा? काही नाही मॅम, हे प्रीवियस कॅन्डलचा परफॉर्मन्स वर आपण डिपेंड करतो ना, बाहेर जास्त की सेलर? नाही मॅम, सेम डे कॅन्डल मध्ये सेमला करतो पण याचा ओव्हरऑलच स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे सेलिंग साइडला. आणि त्याच्या कंपॅरिझनने जर का आजची बुलिश कॅन्डल मोठी असती तर आपण विचार केला असता, पण याची बघा बुलिश कॅन्डल पण खूप छोटी आहे. म्हणजे ही प्रीवियस कॅन्डलच्या पेक्षा मोठी असती तर ह्याच्यावर आपण डिपेंड केला असता. मोठी किंवा मोठी नाही, ऍटलीस्ट थोडीशी थिक जरी असती, लाईक याच्यामध्ये बायर सेलर स्टेबिलिटी डेटा जर का जास्त असत तर. हा हा ओके तर हा ऑब्झर्वेशन मध्ये ठेवू शकतो आपण. ओके नेक्स्ट आहे आपल्याकडे मुथूट फायनान्स. काय दिसतंय इथे? डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड तयार झालेला आहे. पॅटर्न मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार तयार झालेला आहे. अगेन इथे जर का बघितलं तर लक्षात येईल वरती जाण्याचे जास्त प्रेडिक्शन दिसत आहे त्याचे. यस डे बाय डे जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण स्टेप बाय स्टेप सेशन मध्ये अजून काही गोष्टी कोणत्या कोणत्या ऑब्झर्व करायच्या हे पॉइंट ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. तर होप सो तुम्ही ट्रेड शोधताना ते पॉइंट फॉलो करत असाल. आणि असंच आपण स्टेप बाय स्टेप डीप मध्ये जाणार आहोत काही दिवसांमध्ये अजून. यस मॅम. आता इथे बाईंग ऑपॉर्च्युनिटी दिसते आपल्याला. मग मला सांगा बाईंग कितीची असेल इथे आपली? बाराशे अठरा. आणि किती आहे सेम कॅन्डलचा लो? अकराशे ब्याण्णव. बाराशे डिफरन्स आहे एसएल मध्ये. सव्वीस. इथे डिफरन्स आहे 26 पॉइंटचा. मग एसएल मोठा आहे राईट? यस मॅडम. कॅल्क्युलेशन साठी प्रीवियस लेवल नाहीये, मायनर लेवल पण नाहीये इथे. आणि मेन महत्वाचं की याने आज मेजर ग्राम लेवल वरून रिजेक्शन घेतलेला आहे. मग काय करणार उद्या? ऑब्झर्वेशन लेवल क्रॉस करून पुढे गेला नाही. मार्केट मध्ये आपण ठरवू शकतो ना? यस राईट मॅम. ओके जर
जर का 1200 स्टॉक आहे तर हे नंतरचे 5 आणि हे 2 पॉइंट 7 पॉइंट 7 पॉइंटचा जर का डिफरन्स आहे तर तो आपल्या टार्गेटचा 50% येतोय 1% कॅल्क्युलेशनने. बरोबर बरोबर मग गार्ड लेवलच्या कॅल्क्युलेशनने थोडीशी लांब होते एंट्री करण्याच्या हिशोबाने. बरोबर येस. मग आपण डायरेक्ट अँड बुलिश प्रेडिक्ट करू शकतो. जर का 12-18 ची एंट्री आहे 12-20 ला जर का मेजर गार्ड लेवल असती तर तुम्ही जे रिकमेंड केलं ते केलं असतं का आपण? येस मॅम केलं असतं. त्याचं रिझन म्हणजे एक्झॅक्टली बरोबर गॅप फिल करायला वर जाईल लेवल खूप जवळ आहे तो तिथून व्हॉलॅटिलिटी मध्ये आपली ऑर्डर खूप इझिली एक्झिक्युट करेल. इथे एकदम ऑब्झर्व केलं केलं लक्षात येतं जर काही आणि ओपनिंग वरती दिली आणि आपण तोपर्यंत वेट केला तर हा जो डिफरन्स आहे या डिफरन्स मध्ये काय होईल तो खाली नाही येता एक तर वरतीच जाईल अदरवाईज तो खाली येईल आणि खालीच ट्रॅव्हल करेल वरती जाणारच नाही. आणि आपल्याला हाच सिनेरिओ नकोय. एंट्री तर पाहिजे मग डायरेक्शनच आपण बुलिश बघणार. ओके यस मॅडम. हम कधी वाट बघा लागेल का थोडं? हो सर वाट बघावी लागेल आणि स्ट्रॉंगली उद्याच्या बँक निफ्टी वरती खूप गोष्टी मॅटर करतात. प्रेडिक्शन वाईज गॅप अप तर दिसतंय. लेट्स सी काय होतं. गॅप अप किंवा बुलिश मध्ये ओपन होण्याचे जास्त चान्सेस आहेत जर का रात्रीतून काही न्यूज नाही आली तर. उद्या एक्सपायरी पण आहे ना मॅडम? उद्या एक्सपायरी पण आहे. हाय व्हॉलॅटिलिटी असणार. हाय व्हॉलॅटिलिटी असणार. आजच्या मुवमेंट नंतरून उद्या खूप हाय व्हॉलॅटिलिटी असण्याचे चान्सेस आहेत. अगेन टाटा कम्युनिकेशन वॉच केला तरी चालेल. पेपर ट्रेड करा किंवा एक एक क्वांटिटी वरती ट्रेड करा. न्यू कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी पेपर ट्रेड केले तरी चालतील. मॅडम एक्सपायरीने एक हजार ओळखलं आपण सर. बुधवार आणि गुरुवार राईट नाव तर पूर्ण वीकच एक्सपायरी असतात सर. हे ठरलेलं आहे. बुधवारी गुरुवारी बँक निफ्टी सेन्सेक्स वगैरे या सगळ्या एक्सपायरी ठरलेल्या असतात. आज फिन निफ्टीची होती ना? यस राईट सर आज फिन निफ्टीची होती. टाटा कम्युनिकेशन बघतोय आपण काय दिसतंय याच्यामध्ये कोणता ट्रेंड तयार झालेला. डाऊन ट्रेंड आहे. बुलिश तयार झालेला आहे. कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय? बाईंगची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतो आहे. मग कितीला बाय करणार आपण? 1829.85 ला करणार बाय. आणि एसएल किती असेल आपला? 1807.9 जो आहे तो असेल आपला सेम कॅन्डलचा लो 1807 रुपये. आणि इथे टार्गेट किती धरणार? 1% 20 पॉइंट गॅन लेवल वरची गॅन लेवल. हा वरची गॅन लेवल टार्गेट धरू शकतो. 1849 एक्झॅक्टली 1849 इझिली डुएबल आहे. आणि आपलं 1% पण त्याच रेंज मध्ये खूप बिलॉंग करतोय. 1849 आणि तीच आपली मेजर लेवल सुद्धा आहे. येस. तर आता जे स्टॉक आपण बघितले याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत का कोणाला? आता जेवढे स्टॉक बघितलेत आपण ज्याच्यामध्ये एसीसी क्रॉम्प्टन डिक्सन पेट्रोनेट व्हील्स डालमिया भारत इंडियन बँक मुथूट फायनान्स आणि टाटा कम्युनिकेशन याच्यात काही क्वेश्चन आहे कोणाला? असेल तर हँड रेज करा. त्याच्यानंतर आपण तुम्ही जे स्टॉक रिकमेंड कराल ते बघूयात. येस अक्षय सर बोला. मॅम आज थोडस लेट जॉईन केलं होतं तर हे एवढे स्टॉक्स काढलेत का तुम्ही आज? म्हणजे का अजून ते 24 स्क्रीन वरती आहेत कोणते? नाही सर राईट नाऊ मी हेच काढलेले आणि याच्यामध्ये पण शॉर्ट करून जे फायनल आहे. नाही मी पण काढलेत मॅम त्यामुळेच मी एकदा विचारत होतो म्हणजे डबल डबल नको व्हायला म्हणून. अच्छा मी रिपीट करते सर. एसीसी क्रॉम्प्टन डिक्सन पेट्रोनेट व्हील्स
डालमिया भारत, इंडियन बैंक, मुथूट फाइनेंस एंड टाटा कम्युनिकेशन। ओके मैम, थैंक यू। यस सर। हेलो मैम, हेलो। आवाज येतोय सर माझा? हो, आता आला मॅडम। यस यस जे सर। आता नवीनच बॅच आउट झाल्यानंतरून अजूनपर्यंत मी जे ट्रेड केले त्याच्यात एकदा पण असं प्रॉफिट म्हणा झाला नाही, कुठेतरी लॉसच झालाय। यस राईट सर। म्हणजे चुकीची एंट्री मी केली होती मध्ये, तरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राईट त्याच्यानंतर मी काय ट्रेड केलेलाच नाहीये, तर म्हणावं असं म्हणजे जे आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे प्राइसला काय तो आलेलाच नाही बाईंगला किंवा सेलिंगला। बरोबर तर मग असं किती दिवस वाट पाहायची बाबा, तू त्या याला येतच नाही म्हटल्यावरती मग कसं? सर। याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर तुम्ही आवरणीवरती तुमचा स्टडी करू शकतात, तुम्ही तो पाठवू पण शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी ग्रॅप करता येईल। आणि दुसरं सर की याच्यामध्ये डायरेक्शन वाईज जर का आपल्याला ठरलेल्या अनालिसिस नुसार एंट्री भेटत नसेल तर आपल्याला हाँ वेट करावा लागेल सर। कारण की एकदम सिंपल याच्यावरती माझा प्रश्न असेल, लेट्स कन्सिडर मार्केटची डायरेक्शन चेंज होते, तुम्ही एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर त्याने रिव्हर्स मध्ये जर का परफॉर्म केलं तर आपला एस एल हिट होईल ना। मग एस एल हिट होणं बेटर आहे की एंट्री न भेटलेलं बेटर आहे? ओके, इंटरनेट भेटलेली बेटर आहे मग याला पण मॅडम। एक्झॅक्टली मग याच्यावरती दुसरा ऑप्शन काय आहे, ट्रेड इज इम्पॉर्टंट जे तुम्ही बोललात ते, त्याला मी स्वतः अग्री करते की कोर्स सुरू होऊन लाईक नवीन फ्रेश बॅच संपल्यानंतरून अपॉर्च्युनिटी आणि मार्केटचे स्ट्रॉंगली गॅप अप गॅप डाऊन चालू आहे। मायनर असेल तर स्टॉक वरती इफेक्ट करत नाही, मेजर असेल तर स्टॉक वरती इफेक्ट करतात। मग याला सॉल्यूशन काय आहे, जसं मी डे टाइम फ्रेम वरती स्टडी करते तसं तुम्ही आवरली टाइम फ्रेम वरती स्टडी करू शकता आणि आपण तो या संध्याकाळच्या सेशन मध्ये डिस्कस पण करू शकतो। आणि त्याच्यात पण काही हेल्प लागत असेल तर डे टाइम फ्रेम मध्ये आम्ही पूर्ण अवेलेबल आहोत, तुम्ही आमचा सपोर्ट पण घेऊ शकतात। ओके ओके, ठीक आहे मॅडम, थँक्यू। यस सर। स्टॉकचे लिस्ट टेलिग्राम वरती येऊन जाईल, माझ्याकडनं सगळे स्टॉक प्रोव्हाइड होऊन जातील, डोंट वरी मयुरी मॅम। तुम्ही मयूर सर, संदीप सर बोला। सर मॅम, जर आपण सकाळी जर ऑर्डर मध्ये टाकून ठेवलं तर होत नाही का तसं? जर का प्राइजेस नाही आली तर ऑर्डर कसं काय एक्झिक्यूट होईल? ते साधी विचारलं की मी ऑर्डर टाकून ठेवलं तर होते का? नाही सर, ऑर्डरला प्राइस आली तर होईल, त्या प्राइस ला आला तर होईल, अदरवाइज नाही होणार सर। यस ठीक आहे। चालेल, थँक्यू सर। यस योगेश सर बोला। मॅडम, आम्ही नवीन आहे ग्रुपमध्ये, ओके पहिल्यांदा तर हे यस विचारायचं सर। की आपण जे ट्रेड इथं घेतोय किंवा जे आपण सजेस्ट करता तुमच्या साईडने तुम्ही, तर त्याच्यावरती हे आपले इक्विटी वाले शेअर्स आहे, बट आपण त्यांना ऍज द क्यूबच्या आपल्या ज्या सेशन मध्ये जसं दाखवलं, आपण त्याला इंट्राडे मध्ये आपण त्याला परचेस करतो आणि सेम डे आपण त्याला विकतो, राईट? राईट सर। दुसरी गोष्ट, मग आपण याच्यामध्ये किती क्वांटिटी बाय करतो ऍट दॅट टाइम जेव्हा आपण परचेस करतो, आणि हाऊ मच ऑफ द अमाऊंट आपल्याला मग त्याच्याकरता पाहिजे तेव्हा अकाउंट तिथे आपल्या क्यूबच्या याच्यावरती ऍप्लिकेशन वरती। ओके सर, याच्यामध्ये तुम्ही जर का फ्रेशर असाल तर तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड करतं, तुम्हाला पेपर ट्रेड घ्यायचे असेल तर तुम्ही पेपर ट्रेड करू शकतात। तुम्ही जर का पूर्णपणे फ्रेंडली झालात, फ्रेंडली लाईक बाईंग सेलिंग या सगळ्या ऍक्टिव्हिटी क्यूबच्या तुम्हाला आता लक्षात आलेल्या आहेत किंवा नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, मग त्या राईट, केस मध्ये तुम्ही एक एक दोन दोन क्वांटिटी वरती ट्रेड करायला सुरू करावं। आणि एकदा तुम्हाला कन्सिस्टन्सली या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या मग 1:2, 2:5, 5:10 अशा क्वांटिटी वाढवायच्या तुम्हाला। ठीक आहे। यस ओके ओके मॅडम, यस थँक्यू थँक्यू ठीक आहे सर। ठीक आहे, थँक्स थँक्स। यस सर। ओके तर स्टुडंटचे स्टडी झाले आहेत, थँक्यू सो मच। आज न सांगताच तुम्ही ट्रेंड पॅटर्न अपॉर्च्युनिटी असं सगळं टाकून स्टॉक मेंशन केलं, व्हेरी नाईस। तर पॉवर ग्रीड सगळ्यात पहिला आहे तुम्ही रिकमेंड केलेल्यांपैकी। पॉवर ग्रीड
डाउन ट्रेंड, बुलिश एंगल्फिंग, बाय. नेक्स्ट आहे बालाजी सर, तुमचा पर्पज किती दिवसांसाठी घेण्याचा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. इंट्राडे साठी बघत असाल तर येस, 101% AAA पाहिजे. ग्रासिम, अजंता फार्मा. तर ओके, तर ऑलमोस्ट तुम्ही रिकमेंड केलेले सगळे स्टॉक ऍड केलेले आहे. सुरू करत आपण. सगळ्यात पहिला स्टॉक पॉवर ग्रीड. काय दिसतंय पॉवर ग्रीड मध्ये? पॉवर ग्रीड बघतो आपण. काय दिसतंय पॉवर ग्रीड मध्ये? ट्रेंड डिस्टर्ब आहे मॅम, पॅटर्न पण नाही आहे. आणि डाऊन ट्रेंड असून पण ट्रेंड बाहेर प्रॉपर जास्त नाही, पॅटर्न पण नाहीये आणि सेलर जास्त दिसत, बाहेर जास्त पॅटर्न नाहीये, सेलर जास्त दिसतंय. तो याच्यात बायर जास्त आहे. अजून एनीवन? पॉवर ग्रीड हा छोटा स्टॉक आहे. जर का तुम्ही प्रीवियस मूवमेंट बघितली तर तुमच्या लक्षात येईल. इथे की बायर्स जास्त आहे. फॉर एक्झाम्पल या कॅन्डल, त्याच्यानंतर ही कॅन्डल, ही कॅन्डल, ही कॅन्डल, ही कॅन्डल, चौघांमध्ये काय सिमिलॅरिटी सांगू शकता तुम्ही? बाहेर जास्त आहेत, बाहेर जास्त आहेत मॅडम. बायर जास्त आहेत, बरोबर. आणि आपण अपॉर्च्युनिटी कशामध्ये बघतोय? बाइंग 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 मध्ये आपण अपॉर्च्युनिटी बघतोय. याला आपण जर का एखादी आणखीन एक्स्ट्राची लेवल वगैरे फाइंड आउट होत असेल तर डेफिनेटली ट्रेड करायला पाहिजे, कारण की बायर्स ऍक्टिव्हिटी हेवीली जास्त आहे. पण नाव याची जी मेजर गाड लेवल आहे ती 197 ची पडते.
आणि त्याने आज क्लोजिंग मेजर गान लेवलच्या वरती दिलेली आहे. मग ट्रेड करायला पाहिजे का याला? यस मॅम. हो मॅम. यस मॅडम. स्ट्रॉंग आहे. आणि छोटा स्ट्रॉक आहे, 2 ते 3 पॉइंटचा पहिला टार्गेट असेल. ओपनिंग क्लिअर कट आपल्याला इझिली आयडेंटिफाय होतंय की 197 च्या वरती असेल तर आपण याला ट्रेड करणार आहोत, तर याला डेफिनेटली आपण ट्रेड करू शकतो. व्हेरी नाईस ट्रेंड. आणि लेवल वगैरे चेक करून जर का तुम्ही रेकमेंड केला असेल तर बस, बायर पण जास्त आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी पण जास्त आहे. मला कितीला बाय करणार सांगा? 197.95 ला करणार बाय. आणि एसएल किती असेल? सेम कॅन्डल चालू. सेम कॅन्डल चालू आहे. सेम कॅन्डल 195.70. 195.70. 195.70. परफेक्ट. नेक्स्ट आहे आपल्याकडे ग्रासिम. ग्रासिम मध्ये अपॉर्च्युनिटी आहे का? ग्रासिम बघतोय आपण. ग्रासिम मध्ये अपॉर्च्युनिटी आहे. साइडवेज दिसतो मॅम. ट्रेंड नाही आहे. याने आजची जी मुवमेंट आहे ही कम्प्लिटली बँक निफ्टी बुलिश असल्यामुळे दिलेली आहे. बँक निफ्टी बुलिश असतानाची मुवमेंट आणि रेग्युलर मुवमेंट याच्यामधला डिफरन्स मी एक्सप्लेन करते. जेव्हा बँक निफ्टीचा परफॉर्मन्स कसाही असो, जेव्हा स्टॉक त्याच्या कॅल्क्युलेशनने अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मध्ये परफॉर्म करतो तर ती नॅचरल इम्प्रुव्हमेंट झाली त्याची किंवा नॅचरल फॉल झाला जो बँक निफ्टीला कोरिलेट करत नाही. पण जर का एखाद्या वेळेस बँक निफ्टी खूप हाय आणि तो स्टॉक अदर डेज मध्ये ऍव्हरेज आहे, तो स्टॉक त्याच दिवशी जास्त परफॉर्म केलेला दिसतोय, तो टोटली बँक निफ्टीचा इम्पॅक्ट आहे. तर त्या केस मध्ये आपल्याला डायरेक्शन आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी चेक करून डिसिजन घ्यावा लागेल. क्लिअर? यस मॅडम. यस. तर याच्यामध्ये थोडे ट्रेंड तर नाहीच आहे, इनकेस असता तरी पण या मुवमेंट वरती थोडस टफ झालं असतं डिसिजन घेण्यासाठी. ओके. यस मॅडम. नेक्स्ट आहे आपल्याकडे अजंता फार्म. अजंता फार्म मध्ये आहे का अपॉर्च्युनिटी? पॅटर्न नाही. पॅटर्न नाही. एक्झॅक्टली पॅटर्न नाही आहे इथे. नेक्स्ट आहे आपल्याकडे. पॅटर्न दिसतोय ना मॅडम तिथे? मॉर्निंग स्टार नाही होऊ शकत का? तर त्याच्यासाठी फर्स्ट आणि सेकंड कॅन्डल एकमेकांना 50% पर्यंत कोरिलेट करायला पाहिजे. आणि इथे तुम्ही बघितलं तर बघा, थर्ड कॅन्डल फर्स्ट कॅन्डल च्या खूप वरती आहे. थ्री कॅन्डल पॅटर्न मध्ये या दोन कॅन्डल इम्पॉर्टंट असतात सगळ्यात जास्त. याच्यामध्ये गॅप आहे, पहिल्या कंडिशन मध्ये हा बसतोय, पण दुसऱ्या कंडिशन मध्ये याची कॅन्डल जर का इथून अशी खाली फॉर्म झालेली असती किंवा इथून वरती फॉर्म झालेली असती किंवा फक्त अशी कॅन्डल असती तर तो असता मॉर्निंग स्टार. आता हा ऑलरेडी खूप हेवी गॅप अप मध्ये आहे आणि याला 50% तो बिलॉंगच करत नाहीये, त्याच्यामुळे हा पॅटर्न मध्ये नाही बसत आहे. येस मॅडम. येस. क्लिअर आहे सर कन्सेप्ट तुमची? येस. येस मॅम. येस. परफेक्ट. नेक्स्ट आहे आपल्याकडे ए आय इंजिनिअरिंग. याच्यात सांगू शकता सर तुम्ही कुठली अपॉर्च्युनिटी आहे? बाईंगची. आणि मॅम त्याने 2-3 वेळा त्याच्यावरच रिजेक्शन घेतलं त्या लेवल वरती. एक लेवल आहे तिथे 3452 ची मायनर लेवल. ओके. आणि मेजर आहे 3481 ची. मेजर 3481 कॅल्क्युलेशन वाईज यस, याने ब्रेकआउट ब्रेकडाऊन जास्त दिले आहेत एज कम्पेअर टू इथे दिसतंय रिजेक्शन. इथेच एकदा याने ब्रेकआउट दिला आहे, इथे ब्रेकआउट दिलेला आहे, इथे परत रिजेक्शन दिलेलं आहे. तर इथे पहिला टार्गेट आपल्याला पहिली गाठ लेवलच टार्गेट म्हणून कन्सिडर करावा लागेल. येस. पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार मध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी हा क्लिअरली इंडिकेट करतो. याची बाईंग कितीला असेल सांगा? 3463.05.
3463.05 3463.05 आणि टार्गेट काय आयडेंटिफाय करणार आला टार्गेट काय ठेवणार गान लेवल गान लेवल आणि आपल्या एंट्री मध्ये किती डिफरन्स आहे 18 पॉइंट आणि याचा एसएल आपल्याला धरावा लागेल थर्ड कॅन्डलचा लो जो की येतो 3406 मग आता मला सांगा याच्यामध्ये एसएल आणि टार्गेट बघून तुम्हाला काय वाटतंय याच्यामध्ये एंट्री करायला पाहिजे का आणि करायचं असेल तर कोणत्या सिनारिओ मध्ये करणार इफ जर मार्केट असेल तर पुलिस मध्ये असो तर मॅम स्टॉप लॉस जास्त असतो ना एसएल जास्त आहे मॅडम हां एसएल हॅलो यस मॅम हॅलो यस तर याच्यामध्ये डायरेक्शन बघणार आपण बुलिश आणि मग ट्रेड करणार माझं तुम्हाला रिकमेंडेशन असेल की एसएल आणि टार्गेट बघ का स्क्रिप्टला अवॉइड केलं तरी चालेल यस मॅम यस नेक्स्ट आहे आपल्याकडे अस्टर डीएम हेल्थ केअर छोटा स्टॉक आहे आणि मॅम त्याने आज मेजर गॅन लेवलच्या वरतीच क्लोजिंग केली ओके मेजर गॅन लेवल सांगा सर थ्री टू फाईव्ह ची आहे मेजर गॅन लेवल 30 पैशाने हे केलं त्याने परफेक्ट गॅप पण आहे कोणता ट्रेंड तयार झालेला डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड तयार झालेला बुलिश एंगल पॅटर्न बुलिश एंगल क्लोजिंग बुलिश एंगल पिंग पॅटर्न तयार झालेला आहे कुठली अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय हा बाईंग बाय बाईंग ची अपॉर्च्युनिटी इंडिकेट करतोय कितीला बाय करणार 325.30 ला आणि एसएल किती असेल आपला सेम कॅन्डलचा लो सेम कॅन्डलचा लो आणि किती आहे तो 320.20 परफेक्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे इमामी काय दिसत याच्यामध्ये कुठला ट्रेंड तयार झालेला डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये बुलिश पियर्सिंग पॅटर्न तयार झालेला आहे कुठली अपॉर्च्युनिटी देतोय हा बाईंग बाईंग ची अपॉर्च्युनिटी देतो आहे याचा लेवल मार्क करूयात आपण 500 700 mm आणि 518 मेजर मेजर किती सर मेजर 529 mm 1000 बुलिश पेयर ही सारखे आहे ना बुलिश आणि सारखे आहे सपोर्ट घेतलेला दिसतोय आणि या सेम लेवल वरून मायनर लेवल वरतूनच इथे जाते दोन वेळेस तीन वेळेस दिसतंय यस मॅडम छोटा स्टॉक आहे अपॉर्च्युनिटी चांगली आहे बाईंग साठी आपण बघू शकतो हा कितीला बाय करणार 516.95 ला करणार बाय आणि एसएल किती असेल आपला मायनर गॅन लेवल मायनर गॅन लेवल एसएल म्हणून वापरतो का मॅम आपण लो जास्त होतो स्टॉप लॉस दोन पॉइंट नाही पण डबल होतो ना स्टॉप लॉस डबल होतोय मग तुम्ही सांग मॅम काय करू शकतो आपण याच्यामध्ये सांगा तर
डायरेक्शन चेक करावी लागेल मॅम उद्याच. बोलू शकतो पहिले डायरेक्शन चेक करावी लागेल. एक कॉन्सेप्ट विसरून गेलेत आय थिंक तुम्ही सगळे. बफर करू शकतो बफर बफर करण्यासाठी काय कोणत्या व्हॅल्यू वापरणार ज्ञान लेवल आणि एक्झॅक्टली मायनर लेवल आणि 507 लो आणि मायनर 507 यस मॅम यस रिव्हर्सल घेतलं समजा तर मग आपण तो जो लाईक 505.55 ची जी रेंज आहे तिथे त्याला हे करून टाकायचं राईट एक्झिट करणार राईट 507 एक्झिट करण्यासाठी बफर करताना नेहमी जी लोअर प्राइस आहे जिथे तुमचा एसएल कमी बसतोय तिथे एक्झिट करायचं आहे आपल्याला कारण की बफर आपण त्याच्याच साठी ठरवतो. यस मॅम यस मॅम यस. संतोष सर अनम्यूट केलाय मी तुम्हाला. काही प्रश्न आहे तुमचा? मॅडम बफर काय मला समजलं नाही. बफर बफर म्हणजे सर जेव्हा टार्गेट स्टॉप लॉस प्रॉपरली आयडेंटिफाय नाही करतायत किंवा कॅन्डलचे लो आपण जर का घेतले तर तो खूपच मोठा होतोय तर आपण आजूबाजूचा कॅन्डल आणि लेवल बघून बफर करायचं ठरवतो. मग याच्यामध्ये दोन व्हॅल्यू येतात एक मोठी एक छोटी. या मोठ्या आणि छोट्या व्हॅल्यू मध्ये आपण काय करणार जनरली तुम्ही जर का डेमो मध्ये बघितलं असेल तर स्टॉप लॉस लावतो आणि आपण तो तसाच ठेवतो त्याच्यात काही चेंजेस करत नाही बरोबर. यस यस. बफर मध्ये तुम्ही काय करणार याच्या दोन व्हॅल्यू ठरवलेल्या आहेत ना आपण तुम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये खेळत राहणार 507 508 509 510 परत प्राइस खाली आली का परत 506 507 508 पण तुम्ही या दोन व्हॅल्यूच्या खालची किंवा वरची प्राइस नाही घेणार. या दोन व्हॅल्यूच्या मध्ये जे काही करायचंय ते करायचंय आपल्याला त्याला बफर बोललं जात. ओके ओके थँक्यू मॅडम. यस सर. नेक्स्ट नेक्स्ट आहे आपल्याकडे सिप्ला. सिप्ला मध्ये अपॉर्च्युनिटी दिसतंय का? ट्रेंड पण नाही वाटत डाऊन ट्रेंड वाटतोय. पॅटर्न डाऊन ट्रेंड आहे पॅटर्न नाहीये. नाही 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 मॅम पॅटर्न पण नाही. नेक्स्ट आहे आपल्याकडे फिन केबल्स. फिन केबल्स मध्ये काय दिसतंय? फिन केबल्स हा खूप छान स्टॉक आहे कारण की हा 99% ट्रिपल ए वरतीच वर्कआउट होतो. काय दिसतंय फिन केबल्स मध्ये? डाऊन ट्रेंड आहे. बुलिश हरामी पॅटर्न तयार झालेला आहे. याचा डाऊन ट्रेंड जो आहे तो इथून सुरू होतोय. आणि गॅप पण आहे. हा गॅप ऍडव्हान्टेज आहे आपल्याला. आणि त्याने मॅम आज लेवलच्या वरती क्लोजिंग दिली मायनर लेवलच्या. ओके 1057 ची एक मायनर लेवल आहे आणि 1041 ची. मॅम हा शॉर्ट टर्म साठी चांगला आहे का? यस मॅम. वीकली वरती अपॉर्च्युनिटी असेल तर 3 ते 4 वीक साठी घेऊ शकता तुम्ही. ओके मॅम थँक्यू. लेवल्स ड्रॉ केलाय मी याच्या. 1062 चा स्टॉक आहे हा. ट्रिपल ए वाईज खूप चांगला वर्कआउट करतो आणि याने ऑलरेडी मेजर गार लेवलच्या वरती ट्रॅव्हल करायला सुरू केलेला आहे. प्रिव्हियस कॅन्डल बघितलं त्या डे टाइम फ्रेम वरती याच्यामध्ये खूप चांगले बायर सेलर हेवीली ऍक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये डेफिनेटली बाईंग अपॉर्च्युनिटी आपण बघू शकतो. तर कितीला बाय करणाऱ्याला सांगा बाय कितीला करणार?
1062.20 ला आणि एसएल किती असेल आपला? मॅम इथे पण आपल्याला हे करावं लागेल, ट्रेल करावं लागेल. चलो 1031 आणि 1041 मध्ये. एक्झॅक्टली प्रिव्हियसचा लो 1031 आणि 1041 10 पॉइंटचा बफर असेल आपला. आणि टार्गेट याच्यामध्ये ट्रेलिंग वरती जास्त फोकस करायचं आहे, याच्यामध्ये जास्त पॉइंट ग्रॅप करण्याची अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. कारण तो मॅम असं पण होऊ शकतो ना की तो मेजर लेवल वर करून वरती डेफिनेटली जाऊ शकतो. डेफिनेटली कारण की याची मायनर लेवल खूप जवळ आहे, जी की आपलं 1% हिशोबाने पहिलं टार्गेट असेल, पण तिथून पुढे हेवी ट्रॅव्हल करण्याचे त्याचे चान्सेस दिसत आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडे एचडीएफसी लाईफ. एचडीएफसी लाईफ मध्ये काय दिसत आहे? डाऊन ट्रेंड ट्रेंड स्ट्रॉंग आहे का? थोडा डिस्टर्ब आहे. नाव याच्यामध्ये हा मी पण चेक केलेला, तुम्ही बघू शकता लेवल ऑलरेडी ड्रॉ केलेले आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये जी ही कॅन्डल आहे ती ट्रेंड ब्रेक करते, ट्रेंड डिस्टर्ब करते आणि याने मेजर लेवल वरन आज रिजेक्शन घेतलेलं आहे. डॉट 625 ची मेजर लेवल आहे आणि याने तिथूनच रिजेक्शन घेतलेलं आहे. तर याचा जो काही डिसिजन आहे तो आपण उद्या ठरवणार, कारण की जोपर्यंत याची क्लोजिंग लेवलच्या वरती होत नाही तोपर्यंत याच्या अपट्रेंड मध्ये जाण्याचे चान्सेस कमी आहे. तुम्ही प्रिव्हियस डेटा बघितला तर लक्षात येईल की क्लोजिंग लेवलच्या वरती होणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, जर का याला बाईंग मध्ये अपॉर्च्युनिटी घ्यायची असेल तर. आणि ती क्लोजिंग अपॉर्च्युनिटी देऊन पण याने घेतलेली नाहीये 2 दिवसांपूर्वी. दिसत आहे यस मॅम. त्याने खाली ट्रॅव्हल केलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती आपण सेम डे ला डिसिजन घेणार. यस मॅम. नेक्स्ट आहे आपल्याकडे पॉवर ग्रीड. पॉवर ग्रीड मध्ये काय दिसत आहे? डाऊन ट्रेंड. पॉवर ग्रीड नाही मॅम, पॉवर इंडिया आहे मॅम. हा खूप स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे. याच्यामध्ये मुवमेंट जनरेट करण्यासाठी खूप पेशन्स लागतील तुम्हाला. ट्रेंड आहे, अपॉर्च्युनिटी आहे, पण एवढा जर का स्ट्रॉंग सेलिंग झोन याला आलेला आहे तर उद्या याचे पळण्याचे चान्सेस तेव्हाच आहे जेव्हा मार्केटमध्ये आजच्या सारखी हेवी मुवमेंट होईल. मॅम ते आज पण बुलिश डायरेक्शन मे बी ते बँक निफ्टी मुळे झाली असेल. यस 3930. यस मॅम. 80 एसएल आय थिंक मोठा होतोय याचा. आणि मागच्या 2 वीक पासून सेलर पण जास्त दिसत आहेत मॅम. यस मॅम. जरा रिस्कीच वाटतंय मॅम याच्यात. एसएल मोठा आहे, 70 पॉइंटचा एसएल बसतो याच्यामध्ये. प्रिव्हियस टू प्रिव्हियसचा लो घेतला तरी. यस मॅम. विकलीला घेतला तर मॅम जर 2 लाईन ड्रॉ केल्या आहे त्या कॅल्क्युलेशनने याने ओपनिंग जे आहे ती मेजर लेवलच्या वरती दिली आहे तर मेजर लेवलला आपण एसएल कन्सिडर करू शकतो. पण याला कंपल्सरी ओपनिंगच्या जवळ आजच्या क्लोजिंगच्या जवळ उद्या ओपनिंग होत असेल तर हा रिकमेंडेड असेल. स्ट्रॉंग सेलिंग झोन मध्ये आहे. आजचा स्पाइक याचा पूर्णपणे बँक निफ्टी मुळे फॉर्म झालेला आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? यस. ऑब्झर्वेशन मध्ये पण ठेवू शकता. ज्यांनी रिकमेंड केलेला आहे ट्रिपल ए प्रॉपर आहे, हा ट्रेंड आहे, अपॉर्च्युनिटी आहे, बँक सेलिंग सगळं आहे. फक्त सेलिंग डायरेक्शन याच्यामध्ये सेलर खूप जास्त अवेलेबल आहे त्याच्यामुळे आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणार आहे. आणि अपॉर्च्युनिटी जर का भेटली तर डेफिनेटली आपण उद्याला ट्रेंड पण करणार आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे टाटा स्टील. टाटा स्टील मध्ये अपॉर्च्युनिटी दिसतंय का? नो मॅम. नो ट्रेंड, नो अपॉर्च्युनिटी. नेक्स्ट आहे हिंदल्को. हिंदल्को मध्ये अपॉर्च्युनिटी आहे? नो मॅडम. नो.
नो ट्रेंड नो अपॉर्चुनिटी। नेक्स्ट आहे टीसीआय एक्सप्रेस लिमिटेड, काय दिसतंय याच्यामध्ये पण? सेलर एक्टिविटी जास्त, सेलर जास्त, सेलर जास्त आहे। स्टॉकची व्हॅल्यू 1300 आहे। उद्या अपॉर्च्युनिटी आपण ग्रॅप करू शकतो, पण याच्यामध्ये सेलर पहिल्यापासूनच खूप जास्त दिसत आहेत। यस, तर हा नॉट रिकमेंडेड मध्ये असेल आणि हा ऑलरेडी 200 बाहेरचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ शकता याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे की नाही। ऍज पर माय रिकमेंडेशन याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करावं, ट्रेड नको करायला। यस मॅम। नेक्स्ट आहे यूपीएल। यूपीएल मध्ये अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला? मॅम यूपीएल लॉंग टर्म साठी कसं आहे? यूपीएल लॉंग टर्म साठी चांगलं आहे मॅम। वीकली वरती अपॉर्च्युनिटी आल्यावर घ्यायला पाहिजे। लास्ट टाइम पण आपण एका सेशन मध्ये यूपीएल रिकमेंड केला होता, घेतलेला मी तेव्हा, पण त्याच्यानंतर तो आणखीन खाली गेला, पण आता परत वरती आला। आजच त्याला बुलिश मुवमेंट आज मिळाली आहे चांगली। यस मॅम। आणि एकच सेकंड, हा मागच्या वीक मध्ये, आता राईट नाव तर नाही, पण मागच्या वीक मध्ये हा ऑगस्टच्या रेंज मध्ये कधी रिकमेंड केला होता मॅम मी? हा त्या दरम्यानच असेल, नाही त्याच्या आधी मला वाटतं मॅम। ओके, कारण की ऑगस्ट मध्ये याची प्रॉपर मुवमेंट दिसते। आय थिंक मी याच रेंज मध्ये रिकमेंड केलेला। वरती वरती अजून एक वरच्या तीन रेड आणि मग जी, हा येस येस इथे मॅम, बाइंग अपॉर्च्युनिटी दिली, त्याच्यानंतर तो आलेला, त्याने पुन्हा अपॉर्च्युनिटी दिलेली 21 ऑगस्टला, आणि आता त्याने चांगले पॉइंट ग्रॅप करायला सुरुवात केलेली आहे। आपण जिथे अपॉर्च्युनिटी ग्रॅप करायचा डिसिजन घेतलेला, ती त्याची सपोर्ट लेवल होती, जी ब्रेक करून तो खाली पडलेला। नेक्स्ट आहे आपल्याकडे GMM, काय दिसत याच्यामध्ये? नो ट्रेंड नो पॅटर्न, ट्रेंड आहे पण स्ट्रॉंग नाही आहे बिकॉज ऑफ दिस थ्री कॅन्डल्स। मेजर मेजर गेम लेवल वर रिजेक्शन पण घेतलंय त्यांनी। ओके, यस, न्यूट्रल परफॉर्मन्स आहे इथे, आणि कॉस्टिंग वाईज त्याचा परफॉर्मन्स खूप पुअर दिसतो एवढ्या एरियामध्ये आणि भरपूर ठिकाणी बाकीच्या पण। तर ऑब्झर्वेशन मध्ये बघू शकतो सर आपण याला। स्ट्रॉंग जर का डायरेक्शन असेल तर ट्रेड करावा, कारण की मुवमेंट वाईज त्याने ऑलरेडी काम चांगलं केलेलं आहे, तर उद्या किती पॉइंट ग्रॅप करता येईल हे सांगण्यासाठी टफ आहे थोडस। लाईक पॉइंट देण्यासाठी हा तेवढा स्ट्रॉंग नाही वाटत आहे। यस, नेक्स्ट आहे आयसीआयसीआय बँक। आयसीआयसीआय बँक मध्ये अपॉर्च्युनिटी आहे का आपल्याला? नो मॅम, नो मॅम, नो नो। जेएसडब्ल्यू एनर्जी? नो मॅम, नो मॅडम, नो ट्रेंड नो अपॉर्च्युनिटी नो पॅटर्न मॅम। या सर अँड्रेस करा प्लीज, मी जेएसडब्ल्यू एनर्जी कोणी रिकमेंड केलेला ते चेक करते। चिंचोळकर, चिंचोळकर सर मॅम, ओके सेशन मध्ये नाही येत ते। सुवर्णा मॅम बोला। हॅलो, यस मॅम। हा मॅडम, सिप्ला बघा ना, सिप्ला। ओके, यस मॅम, बघतोय। हा मॅडम, सिप्ला मध्ये 1157 ला मेजर गॅन लेवल आहे। ओके,
पॅटर्न कुठला आहे मॅम इथे? बेअरिश अँगल थिंग. बेअरिश अँगल मॅम. डाऊन ट्रेंड मध्ये कुठला पॅटर्न बघतो आपण? डाऊन ट्रेंड मध्ये बेअरिश बघतो. डाऊन ट्रेंड मध्ये बुलिश बघतो. मग अप ट्रेंड मध्ये काय असणार मॅम? हो सॉरी मॅडम. आता अगेन नेक्स्ट क्वेश्चन, परत पॅटर्न कुठला इथे? बेअरिश अँगल थिंग. बेअरिश अँगल पिंग. आणि बेअरिश अँगल पिंग आपण कुठे बघतो? अप ट्रेंडला. अप ट्रेंड मध्ये. आता झाला का मॅम डाऊट क्लिअर तुमचा? हो हो मॅडम. याला एक सिम्पल स्ट्रॅटेजी मी काही मागच्या दोन एक वीक पूर्वी पण एक्सप्लेन केली होती मॅम. आज यू ट्राईंग. मी तुम्हाला बेसिक काही प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्याल. अप ट्रेंड मध्ये कुठली अपॉर्च्युनिटी राहते? शॉर्ट सेल की शॉर्ट सेल ची की बाईंग मध्ये जर कमी घेतो तर काय अपॉर्च्युनिटी असेल? शॉर्ट सेलची मॅडम. शॉर्ट सेल ची. शॉर्ट सेल म्हणजे माझं एक्सपेक्टेशन काय, मार्केट वाढेल की पडेल? पडेल. पडेल. पडताय म्हणजे कॅन्डल कोणता कलर इंडिकेट करते? पॅटर्न का मॅडम? कॅन्डलचा कलर कोणता इंडिकेट होतो? रेड मॅडम. रेड. मग अप ट्रेंड मध्ये जर का रेड पॅन्डल कॅन्डल असेल तरच तुम्ही डिसिजन घेणार. म्हणजे सेलिंग डाऊन ट्रेंड मध्ये जर का ग्रीन रेड कॅन्डल भेटली तर काही समज असेल का तिथे? नो. राईट. डाऊन ट्रेंड मध्ये काय एक्सपेक्टेशन असतात आपले? बुलिश. बुलिश कोणता कलर इंडिकेट करतो? ग्रीन कलर. ग्रीन. मग डाऊन ट्रेंड मध्ये तुम्ही कोणता कलर शोधायचा प्रयत्न कराल? ग्रीन मॅडम. पॅटर्न बघून मी हे केलं. सॉरी. येस येस. कलर कलर लक्षात ठेवायचे. ही जी मी एक छोटीशी ट्रिक सांगितली आहे ती जास्त हेल्पफुल ठरते पॅटर्न्स आयडेंटिफाय करण्यासाठी. येस मीता मॅम बोला. हॅलो मॅम. इंडसइंड बँक एक पहा ना. ओके काय आहे मॅम तिथे? पॅटर्न म्हणजे ट्रेंड आहे, पहा ना एकदा. येस मॅम बघतोय. अप ट्रेंड बेअरिश पेअरिंग आहे ना मॅम? हो पण ट्रेड करण्यावरती दिसतोय का मॅम कॅन्डल परफॉर्मन्स वरन स्ट्रॉंग? हा डायरेक्शन काय उद्याच्या मार्केटची? बुलिश आहे की बेअरिश आहे? हा उद्याची तुम्हीच सांगा मॅम. आपण जेवढे सगळे स्टॉक बघितले त्याच्यात अपॉर्च्युनिटी काय दिसतात? हा बाईंगची. मग याच्यामध्ये सेलिंगचे परफॉर्मन्स देण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. आणि याला जर का थोडस स्ट्रेच केला तर हा फ्लॅट मध्ये दिसतोय. हा हा हो असा दिसतो. पण म्हणजे मार्केट पल्स मध्ये स्ट्रॉंग म्हणजे असं ट्रेंड दिसतोय. ओके. हा पण असं डायरेक्शन वाईज आपण ऑब्झर्व करू शकतो पण अपॉर्च्युनिटी नाही बघू शकत. ओके ओके मॅम. यस मॅम. ओके आजच्या सेशन बद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर प्लीज विचाराल. आय थिंक अक्षय सर तुम्ही काहीतरी विचारत होते मी म्यूट करण्यापूर्वी. काही क्वेश्चन असेल तुमचा तर विचारू शकतात. एनी क्वेश्चन्स? यस अक्षय सर बोला. मॅम काही ना मला एक विचारायचं होतं की मे बी समजा आता कसं होतंय कधी कधी जेव्हा आपण सेलिंग साईडला जातो ना तर त्या टाइमला असं होतंय की आज जसं मी कोणता घेतला होता आज तो हा मॅकडॉलचा म्हणजे चुकीच्या प्राइसला एंट्री झाली होती सेटिंगची माझी. ओके. आणि त्याने पूर्ण रिजेक्शन घेऊन त्याने पूर्ण बुलिश मध्ये परफॉर्म केलं. राईट सर. कारण मॅम मी लाईक लिमिट मध्येच टाकली होती ऑर्डर पण ती ऑर्डर झाली अवरेज प्राइसला. ओके. याला सर ऑर्डर मध्ये जाऊन एक ऑप्शन येतो बघा एस एल एम लिमिट मार्केट तर तो ऑप्शन एकदा चेक कराल.
मेजॉरिटी ट्रेड रिझन. जर्नी वरती नाही आहे माझा अकाउंट, त्यामुळे मे बी ते मी आता तेच काढायचा विचार करतोय, कारण ग्रो वरती मला हा खूप प्रॉब्लेम येतोय. ओके मग ते काढून घ्या सर, कारण की याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्वाचं आपल्या इथे अकाउंट असण्याचा बेनिफिट काय राहतो, सगळ्यात पहिले आम्ही स्वतः त्या ऍप्लिकेशनला खूप नेक्स्ट लेवल फ्रेंडली आहे. म्हणजे तुम्हाला रिजेक्शन आले तर बघितलं बघितलं आम्हाला कळतं रिजेक्शन का बरं आलं असेल. तुम्हाला ऍक्टिव्हिटी करताना काही प्रॉब्लेम आला तर त्याला गाईड करता येतं, आणि कुठलाही ऍक्टिव्हिटी असेल, फंड रिगार्डिंग असेल, पेईंग पेआउट असेल, तर आपल्याकडे टर्मिनल अवेलेबल असल्यामुळे आपण इन्स्टंटली त्या मुवमेंटला तिथे चेक करू शकतो. बाहेर असल्यावरती ते नाही करतायत, तर त्याच्यावरती तुम्ही एक प्रॉपर सोल्युशन काढा जेणेकरून हे सगळे इश्यूज होणार नाही आपल्याला. मला एक विचारायचं होतं मॅम, की जेव्हा समजा आपण सेलिंगची ऑर्डर टाकतो राईट, तर ज्या आपला आपला जो ब्रोकर वगैरे जे पण असतील, तर ते अवरेज प्राइस ला का आपल्याला सेल करतात, मला हे नाही कळालं. की समजा कधी कधी असा कधी तरी होतो असा इशू, नेहमी नाही होत. सर याच्यामध्ये ना तुम्ही ऑर्डर जेव्हा प्लेस करतात तर काही काही ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही मार्केट मध्ये ऑर्डर टाकत असेल तर काय, तुम्ही लिमिट मध्ये टाकत असाल तर काय, याच्यावरती इंडिकेटर्स ठरलेले राहतात काही ओके ऍप्लिकेशन मध्ये. त्याच्यामुळे कधी कधी रेअरली असं होतं की कुठले कुठले ऍप तुमची ऑर्डर जी आहे ती ऍव्हरेज मध्ये कन्सिडर करून एक्झिक्युट करून टाकतात. कारण मायनर उपकरणार्थ स्टॉक असेल, मायनर स्टॉक जर का असेल तर पैशांचा डिफरन्स राहतो, एवढा काही फरक पडत नाही. पण जर का स्टॉकची कॉस्टिंग 2,000, 4,000, 5,000 अशी असेल तर एंट्री डायरेक्ट 5 पॉइंटने चेंज होऊन जाते. यस मॅम, तेच झालंय मॅम. आज आज काय केलं होतं की लाईक मॅकडॉनल्डने इंटरेस्ट दिली नव्हती आज, म्हणजे 1 पॉईंट तो वरतीच होता गॅप अपने 1 पॉईंटच्या, ओके बट माझी जेव्हा मी ऑर्डर प्लेस केली त्याने 4 पॉईंटच्या वरती मला एक्झिक्यूट करून टाकली माझी ऑर्डर सेलिंगची, राईट सर. आणि तो गेला डायरेक्ट, त्याने डायरेक्ट मेजर गॅन लेवल वगैरे सगळ्या सगळं क्रॉस करून डायरेक्ट सगळं वरतीच ब्रेक निघून गेला. केलं राईट, खूप वरती गेला तो. त्यामुळे आज थोडंसं त्याच्यासाठी याच्यामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस करून घ्या आणि होईल तेवढं लवकर टीमला डॉक्युमेंट पाठवा. हा टीमला ते मी रोहित डॉक्युमेंट सरला केला होता पाठवले मॅम आज मॅसेज, मी ओके पाठवतो त्यांना मग. यस, टीमला डॉक्युमेंट पाठवले तर अकाउंट लवकर ओपन होऊन जातं, कारण की या सगळ्या ऍक्टिव्हिटीला ते फ्रेंडली आहेत. तुम्ही अकाउंट ओपन करताना जर का कुठला ऑप्शन चुकला आणि अग्री तुमचं डॉक्युमेंट सगळे रिजेक्शनला गेले तर अकाउंट ओपन व्हायला वेळ सुद्धा लागतो. यस स्वाती मॅम बोला. हॅलो मॅम. यस मॅम. मॅम आवरली बेसिस वर बाईंग आणि सेलिंग कसं बघतं ते दाखवाल का? मी आज ट्राय केलं पण माझं कन्फ्युजन होत होतं. ओके मॅम, आवरली बेसिस वरती सेम आहे, जसं आपण डे वरती ट्रिपल ए बघतो तसं तुम्हाला आवरली वरती ट्रिपल ए बघायचं आहे. ट्रेंड पॅटर्न डिसिजन. ट्रेंड बघणार, पॅटर्न बघणार, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेणार. आणि त्या डिसिजन मध्ये सेम सपोज आवरली कॅन्डल वरती तुम्ही अपॉर्च्युनिटी बघताय, एक कॅन्डल 1 वाजता क्लोज झाली आणि तिने त्याच कॅन्डलला मुवमेंट दिलेली आहे, क्लोज होऊन पॅटर्न दिलेला आहे. त्याच कॅन्डलच्या क्लोजिंगला तुम्ही करणार तुमची ऑर्डर एक्झिक्यूट आणि तिथून पुढे तुमचं टार्गेट असेल. आणि सेम डे सेम कॅन्डल लो किंवा प्रिव्हियस कॅन्डल लो ला तुमचं असेल असेल. मॅम एखाद्या स्टॉक वर दाखवतं का, म्हणजे उद्या सपोज एसीसी आहे किंवा काय, एखाद्या स्टॉक वर दाखवतं? एखाद्या स्टॉक वरती. ओके आवरलीचा चार्ट लावलेला आपण, इंडसइंड बँकचाच आहे हा शेवटचा जो आपण बघितलेला तो. इथे कोणता ट्रेंड दिसतोय मॅम सांगा? डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड. पॅटर्न कुठला दिसतोय? बुलिश आराम. बुलिश आराम पॅटर्न हॅलो. दिसतोय. यस यस मॅम, बुलिश आराम पॅटर्न दिसतोय. मग याला बाय कितीला करणार तुम्ही? क्लोजिंगला. त्याच्या क्लोजिंगला. आता ही कॅन्डल क्लोज झालेली आहे, साधारणपणे तुम्ही लेट्स कन्सिडर मार्केट वॉच करताय, ही कॅन्डल क्लोज झाली आहे 13:15 म्हणजे 1:15 ला. इथे तुम्हाला दिसतंय नवीन कॅन्डल ओपन झाली, तिचं काम सुरू झालेलं आहे त्या फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मध्ये. तुम्हाला इथे दिसतंय याने पॅटर्न बनवला, अपॉर्च्युनिटी दिली आहे. याच्या क्लोजला एक्झॅक्ट पुढच्या कॅन्डलला तुम्ही एंट्री करणार
आणि या कॅन्डलचा लो किंवा त्याच्या प्रिवियस कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असेल, तिथून मार्केट गेल्यावरती तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकतात. आणि याबरोबर प्रिव्हियस लेवल पण बघायला पाहिजे मॅम. आता याच्या याची जी प्रिव्हियस लेवल दिसते इकडे या साईडला लेफ्ट हँड साईड, आवरली लेवल मध्ये मॅम प्रिव्हियस लेवल्स मध्ये तुम्ही मायनर लेवल बघू शकतात. गान लेवल बघण्यासाठी गान लेवल खूप दूर होऊन जातात आणि गान लेवलचा जवळ तो ट्रॅव्हल करत असेल तर तुम्हाला गान लेवल दिसते, अदरवाइज गान लेवल नाही दिसत कारण की तुमची टाइम फ्रेम चेंज झालेली राहते. ओके. आणि हे बँक निफ्टी निफ्टीवर आणि स्टॉक्स वर सेमच बघायचं आहे की बँक वेगळं निफ्टी बघायचं? वरती अजून लॉ टाइम फ्रेम येते, बँक निफ्टी वरती 15 मिनिटाची टाइम फ्रेम फॉलो करावी लागते. आणि पॅटर्न सेम बघायचे फक्त 15 मिनिट सेम टाइम सेम फ्रेम 15 मिनिटावरती. निफ्टी राईट. आणि निफ्टीवर पण सेम का मॅम? येस राईट मॅम. निफ्टी बँक निफ्टी निफ्टीवर पण सगळीकडे तुम्हाला 15 मिनिटावरती स्प्रेड करायचं आहे. ओके. आणि स्टॉक्स मध्ये आवरली किंवा डे टाइम फ्रेम? डे टाइम फ्रेम राईट. ओके मॅम, थँक्यू. येस मॅम. येस सागर सर बोला. मॅम आता हे आता जे मॅडमला तुम्ही जे सांगितलंय का ही 1 तासाची जी कॅन्डल तुम्ही लावलेली आता, तर ती पूर्ण ड्रॉ होसपर्यंत थांबायचं स्टॉप लॉस साठी का मग पुढची होसपर्यंत, म्हणजे कसं आहे ते? आता ही तयार नाही झाली सर, पहिली? सी हा ही कॅन्डल जेव्हा रनिंग व्हायला सुरू झाली तेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी ऑलरेडी विजिबल आहे ना तुम्हाला. हा, मग ही हा कॅन्डल तयार व्हायला लागल्यानंतर लगेच स्टॉप लॉस पण त्यावेळेसच कळतो का इथं का येस. पूर्ण या झाल्यानंतर? कॅन्डल नाही सर, या कॅन्डल ऑलरेडी रेडी आहेत ना तुम्हाला एसएल आयडेंटिफाय करण्यासाठी. पण मॅडम आता याचं जर का ह्या पहिल्या ज्या ग्रीन वाली दिसते जिथे चालू झालेली आहे त्याचा स्टॉप लॉस घेतला तर त्या स्टॉप सॉरी त्या याला ती येते का, म्हणजे बाईंगच्या याला येते? सर एक काय आवरली मध्ये जिथे ओपनिंग आहे तिथेच क्लोजिंग आहे हे दिसतंय तुम्हाला बघा, हा, ओके त्याचा ओके जो ओके काही परफॉर्मन्स येतो एकदम शेजारी शेजारीच आहे, त्याच्यामुळे तिथे अपॉर्च्युनिटी भेटते. आणि एसएल आयडेंटिफाय करण्यासाठी कॅन्डल अशा फॉर्म होतात. मग आता जर का इथे तुम्ही ऑलरेडी एंट्री केलेली तर एसएल आयडेंटिफाय करायला मागच्या लेवल ऑलरेडी तयार आहेत ना तुम्हाला एसएल ठेवायला, ओके. तर तुम्ही पण तिथे मॅडम एसएल असं ठेवू कधी होतं, शकतात. मॅम असं कधी होतं का जर का ही कन्सिडर केली आपण पण पुढे जर का 1 तासाने गॅप अप नाही तयार होत ना कधी का, होतं तसं कधी? नाही नाही सर, इन्स्टंट गॅप अप नाही तयार होत स्टॉक्स मध्ये. आणि दुसरं असं मॅडम आता हे जे तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंग पाहताय तर मग बरोबर, यावर आपण अनालिसिस करायचं का मार्केट प्लस वरती करायचं म्हणजे नक्की? तुम्ही डेस्कटॉप वापरत असाल तर ट्रेडिंग व्ह्यू वरती करा, तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मार्केट पल्स वरती करा. ओके ओके ओके, ठीक आहे चालेल मॅडम, यस यस सर. थँक यू मॅडम. अशोक सर बोला. सर सॉरी मॅम, ऍक्च्युली माझे जे क्वेश्चन्स होते ना ते बऱ्यापैकी क्लिअर झाले ते. माझा तोच क्वेश्चन्स होता की जे मॉर्निंगला म्हणजे आपण आज जी ऑपॉर्च्युनिटी बघतोय बाईंगची ते मॉर्निंगला गॅप अप मध्ये ओपन झाल्यामुळे तिथे एंट्री मिळत नाहीये, तर मग तेच बरोबर नंतर हो तर मग त्याच्यानंतर ना तेच आवरली आणि 15 मिनिटची जी आता तुम्ही सांगितली टाइम फ्रेम तर ती बघायची होती म्हणजे राईट सर. पण त्याच्यावर. हे हायलाइट करून घ्यायचं सगळ्यांनी, निफ्टी बँक निफ्टी साठी 15 मिनिटं आहे, स्टॉक साठी आवरलीच्या खाली बघायचं नाहीये आपल्याला. स्टॉक ओके साठी जे समीर सरांनी सेशन मध्ये शिकवलेले आहे कंपल्सरी तेच रूल फॉलो करायचे, आपण आवरलीच्या खाली जाणार नाहीये. ओके यस येस मॅम. मॅम पण ते आम्हाला अजून निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये कसे ट्रेड करायचं हे नाही शिकवलं, तर ते कधी म्हणजे कळेल किंवा कधी शिकवणार? जे ऍडव्हान्स लेवलचे सेशन आहे सर ते पुढच्या काही आठवड्यांमध्ये शेड्यूल होऊन जातील. आणि ओके 15 मिनिटांवरती ट्रेड करायची स्ट्रॅटेजी मी 2-1 वीक अगोदर शिकवली होती, तर मी पुन्हा एकदा शिकवून देईल उद्या वगैरे. ओके सिम्पल ट्रेंड पॅटर्न डिसिजन जे आवरली वरती आपण ऑब्झर्व केलेलं ना सेम तसंच बँक निफ्टी वरती पण लागू होतं. तेच मॅम, पण ते गॅन लेवल चेक करता करता ती अपॉर्च्युनिटी नाही मॅम निघून जाते. बँक निफ्टी मध्ये सर लेवल ऑलरेडी ड्रॉ करून ठेवायचे आहे कारण की प्रीमियम वरती डिसिजन राहतो,
तुम्हाला गार्न लेवल फक्त मेन बँक निफ्टी वरती लावून ठेवायचे आहेत. गार्न लेवल, सपोर्ट, रेजिस्टन्स, पिवट मेन बँक निफ्टी वर लावून ठेवायचे आहे. एक शॉर्टकट मध्ये मी एक एक्झाम्पल देऊन दाखवते तुम्हाला. कॉल पुट ही कन्सेप्ट क्लिअर आहे सर तुम्हाला? यस मॅम. हॅलो, आवाज येतोय मॅम? यस यस येतोय सर. फॉर एक्झाम्पल हा ट्रेड बघतोय, ट्रेंड बघतोय आपण बेसिकली 15 मिनिटावरती. ओके, बँक निफ्टी मध्ये व्हॉलेटिलिटी जी आहे ती खूप हाय असते. नऊ इथल्या इथेच आपल्याला दोन अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या मी एक्सप्लेन करते. इथे कोणता ट्रेंड तयार झालेला? बेरिश इनिंग, सॉरी बुलिश इनिंग एनगल्फिंग. बुलिश सर अप ट्रेंड आहे ना. हा अप ट्रेंड मध्ये बुलिश पॅटर्न कसं काय तयार होईल? अप ट्रेंड मध्ये बिअरिश पॅटर्न तयार होतो ना सर. बेस सर, बेस पक्का करा. बेस पक्का केल्याशिवाय ऑप्शन्स मध्ये जाऊ नका, हेवी लॉसेस फेस करावे लागतील. ओके, यस मॅम. बाकीच्यांनी सांगा इथे कोणता पॅटर्न तयार झालेला? अप ट्रेंड मध्ये बिअरिश एंगलफिंग पॅटर्न तयार झालेला आहे, बरोबर? यस. नाउ याच्या क्लोजिंग ला कुठली प्राइस देती आहे? ही ट्रिक मी सगळ्यांना शिकवली होती, जर का कोणी असेल त्या सेशन मधले तो उत्तर द्याल. याच्या क्लोजिंग ला कोणता प्रीमियम इंडिकेट होतोय? मॅम त्याच्या एरो ठेवा ना. ठीक आहे मॅम, कर्सर ठेवलेला आहे डॉटेड लाईन. 44,408. 44,408 अपॉर्च्युनिटी कोणती इंडिकेट करतोय? हा सेलिंग, सेलिंगची. मग तुम्ही 44,400 चा कॉल घेणार की पुट घेणार? पुट घेणार. प्रीवियस कॅन्डलच्या हाय ला एसएल लावू शकता आणि तुमचा टार्गेट जे आहे पहिले 30 ते 35 पॉइंट असेल. मार्केट पडला खाली तुमचा प्रॉफिट बुक, तुम्ही पडणार पुढे ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली, तुम्ही एक्झिट चा डिसिजन घेणार. राईट? यस मॅम. स्टॉप लॉस काय असेल सर याच्यामध्ये? निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये फक्त टार्गेट लागतं किंवा स्टॉप लॉस लागतो. तर तुम्ही एसएल जो आहे तो प्रीवियस कॅन्डलचे लो, पिवोट किंवा गान जर का तिथे बनत असेल तर त्याला एसएल लावावं आणि स्ट्रॉंगली बफर करावा, कारण की व्हॉलेटिलिटी असते. एसएल हिट होऊन प्रॉफिट देण्याचे जास्त चान्सेस असतात. मॅम हॅन्ड रेस कराल प्लीज, काय क्वेश्चन आहेत तुमचे? यस बालाजी सर बोला. मॅडम पण इथे प्रीमियम कसा आहे, डीके होत राहतो किंवा खूप व्हॉलेटाइल राहतो, तर त्या केस मध्ये असं होतं की ऍट द मनी प्रीमियम घ्यायला लावलेला आहे सर त्याच्यासाठी. ओके, ऍट द मनी चा प्रीमियम म्हणजे 1:1 रुपीज असाच राहतो का? नाही, ऍट द मनी म्हणजे जी रनिंग प्राइस बँक निफ्टीची चालू आहे ना त्या कॉस्टचा. एटीएम, आयटीएम, ओटीएम जे आहे ना ते. राईट राईट, त्याचं ते आलं लक्षात. बट त्या केस मध्ये तरी सुद्धा आपला जो प्रीमियम राहतो ना, तर तो म्हणजे जेवढा पॉइंट खाली पडतो किंवा वर जातो तेवढ्याच रुपीज ना तो हे होतो का त्याचा? नाही सर, त्याच्यामध्ये कम्प्लिटली बायर आणि सेलर वरती किती पॉइंट पडतो तो ठरतो. प्रीमियम डीके तेव्हा होईल जेव्हा पोझिशन मधल्या मध्ये अडकून जाईल किंवा तिथल्या तिथेच 15-20 मिनिट 1-2 तासापासून ट्रॅव्हल करते. जसं आज झालेलं बँक निफ्टी मध्ये, सुरुवातीच्या पीकला मार्केट पूर्णपणे फ्लॅट होता आणि त्याच्यानंतर मार्केटने एक मोठा स्पाइक तयार केलेला आहे. तुम्ही आजचा जर का चार्ट बघितला तर लक्षात येईल. तर त्या फॉर्म मध्ये फ्लॅट होतो, त्या केस मध्ये प्रीमियम डीके होण्याचे जास्त चान्सेस असतात. संतोष सर बोला. हॅलो. यस सर. मॅडम एखाद्या स्टॉक मध्ये आपल्याला जर ट्रेंड दिसतोय व्यवस्थित, पॅटर्न दिसतोय आणि डिसिजन सुद्धा मग त्या टायमाला तुम्ही गॅन लेवल कावर लावता काय?
सर कारण की ट्रिपल ए सेटअप मध्ये ग्राउंड लेवल पण येते ना आपल्या. आपण एखादे सगळं आपण म्हणजे ट्रेन कोणते तू बी कळते आपल्याला म्हणजे एखाद्या ट्रिपल ए शिकले का सर तुम्ही? जे ट्रिपल ए शिकवलंय ते आठवते तुम्हाला? हो सर डिप्यूट आणि ग्रँड लेवल ना. ट्रिपल ए मध्ये काय काय येतं? ट्रिपल ए मध्ये काय काय येतं सांगा तर. म्हणजे रजिस्ट्रेशन ना R1 R2 R3. नाही सर ट्रिपल ए, ट्रिपल ए ज्याच्यावरती आपण इंट्राडे ट्रेड करतो तिथे काय काय बघतो आपण? ट्रेंड पॅटर्न डिसिजन. यस ट्रेंड बघतो, पॅटर्न बघतो, मेजर गान लेवल पण बघतो ना आपण. आपण ती केव्हा म्हणजे कशासाठी बघतो म्हणजे ती? सर पाचवं सेशन केलं सर तुम्ही अटेंड गान लेवलच? हॅलो संतोष सर पाचवं सेशन केलंय का तुम्ही गानच? हा मॅडम मी केलेलं आहे पण मला रिव्हिजन नाही मारली. रिव्हिजन मारायची? रिव्हिजन करून घ्या सर खूप गरजेची आहे कारण की गान लेवल वरतीच सगळा खेळ आहे मार्केटचा. अच्छा अच्छा आणि गान लेवलची यस सर पाचवं सेशन आहे आणि ज्याला गान लेवलची मजा एकदा कळली त्याच्या इतका बेस्ट काहीच नाहीये ट्रस्ट मी. मी फक्त गान लेवलचा अभ्यास करून एक महिना जेव्हा सुरुवातीला मी नवीन होते पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये गान लेवल वरती शार्पनेस आल्यानंतर मी फक्त गान लेवलच्या कॅल्क्युलेशन वरती एक महिन्यामध्ये 70 ते 80 हजाराचा प्रॉफिट बुक केलेला आहे. दिवसाला फक्त 2 ट्रेड गान लेवलचे, बाकी काहीच नाही फक्त गान लेवल. त्याच्यावरती एंट्री डिसाइड करायची आणि प्रॉफिट बुक करायचा. एवढ्या प्रॉपरली गान लेवल वर्कआउट करतात. गान लेवल जर का बघितल्या आणि मार्केटचा डेटा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट किती अॅक्युरेटली गान लेवल नुसार परफॉर्म करतं. स्टॉक मध्ये पण तुम्ही जर का बघितलं तर मेजॉरिटी ठिकाणी तुम्हाला दिसेल की मेजर लेवलवरनच रिजेक्शन होतात आणि मेजर लेवलवरनच ब्रेकआउट होतात. हे ऑब्झर्व केलंय कोणी? ट्रेडिंग मध्ये वन ऑफ द फेवरेट टॉपिक पैकी माझा एक आहे मेजर गान लेवल आणि आपल्या इथे तर तेच दिलं जातं तुम्हाला जे ऍक्च्युअल गान मध्ये आहे. ऍक्च्युअल गान मध्ये जे वर्कआउट करतं ते दिलं जातं. मार्केट मध्ये खूप मॉडिफाय करून गान थेरी शिकवली जाते. आपण तुम्हाला आपल्या सेशन मध्ये जे ऍक्च्युअल मध्ये आहे तशी शिकवली आहे ती जर का वापरायला शिकलात तर बेस्ट, त्याच्या इतकं भारी काहीच नाहीये. एकदा रिव्हिजन कराल सर. यस सागर सर बोला. हॅलो मॅम. यस सर. मॅम आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपण जे गान लेवल लावतो ते 15 मिनिट टाइम फ्रेमवर लावायचं बरोबर ना का? डे टाइम फ्रेमवर आपण जे लावतो ते लावायचं आणि म्हणजे अनालिसिस 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर करायचं असं करायचं? राईट सर राईट. डे वरती गान लेवल लागतील तुमच्या आणि अनालिसिस तुमच्या 15 मिनिटावरती असेल. अच्छा पिवट पॉइंट पण तसेच लावायचे ना डे वरती? यस. अच्छा म्हणजे समजा आता मला उद्या समजा बँक निफ्टी किंवा निफ्टी मध्ये मला इक्विटी मध्ये समजा एंट्री नाही भेटली, मी डिसिजन घेतोय की मला आता निफ्टी बँक निफ्टी मध्ये करायचं, तर मी आदल्या दिवशी माझा जो पीसी आहे किंवा माझा जो दुसरा मोबाईल आहे त्यावर मी सगळ्या गॅन लेवल आणि पिवट पॉइंट लावून ठेवले बँक निफ्टीच्या चार्टला, मेन चार्टला, आणि नेक्स्ट डे माझ्या जो ट्रेडिंगचा मोबाईल आहे त्यावरून मी त्या लेवल बघून मार्केट वर चाललं खाली चाललं 15 मिनिट टाइम फ्रेमवर मग एंट्री घेऊ शकतो आपण भेटत असेल तर. यस सर बरोबर ना? एंट्री घेऊ शकतात. मग सपोज एखाद्या केस मध्ये ट्रेंड पॅटर्न अपॉर्च्युनिटी आहे पण लेवल खूप जवळ आहे, त्याच्या लेवल जर का खूप जवळ असेल तर थोडासा वेट करायचा, ट्रेड करण्यासाठी काही नाही करायचं. जर का तो लेवलच्या खूपच जवळ असेल तर, कारण की त्या केस मध्ये त्याचे लेवल क्रॉस करण्याचे जास्त चान्सेस असतात ऍज कम्पेअर टू रिजेक्शन. कारण की ज्या लेवल तुम्ही ड्रॉ केलेल्या आहे मार्केटमध्ये लाखो करोडो लोकांनी त्या लेवल वरती डिसिजन घेण्याचं ठरवलं असतं तर तिथे रिव्हर्सल प्रेशर जास्त राहतं. तर खूप जवळ जर का लेवल असेल तर वेट करायचा, डिसिजन घ्यायची घाई नाही करायची. अच्छा लेवल जवळ असेल तर समजा त्यांनी लेवल क्रॉस केली 2-4 पॉइंट वरती गेला समजा एखादा पॉइंट वरती गेला तर आपण मग डिसिजन घेऊ शकतो तिथे की बाबा आता वरती चाललाय आपल्याला अपमध्ये, बरोबर ना मॅम? राईट सर. हॅलो.
यस राइट आणि मॅम टार्गेट कन्सिडर टार्गेट याचा 10 पॉइंट चा आपण कन्सिडर करू शकतो ना सुरुवातीला कारण की आपण 1% च्या हिशोबाने जाऊ शकत 25 पॉइंट तुम्ही कन्सिडर करू शकता त्याच्यामध्ये प्रॉफिट इझिली होतो पण याला एक चांगलं ट्रेडिंग म्हणून लाईक शिकवता शिकवता मी आता तुम्हाला शिकवून दिलेलं आहे तर त्याचा प्रॉपरली सगळ्यांनीच लाईक तुमच्यासाठीच नाही फक्त सागर सर सगळ्यांना याचा फायदा स्वतःचे चांगले ट्रेड आणि प्रॉफिट बुक करण्यासाठी करा नाहीतर नवीन काहीतरी शिकलोय दुसऱ्या दिवशी लागेल 10-15 लॉट घेऊन ट्रेड करू असं करू नका रिझल्ट बघा प्रॅक्टिस करा कारण की स्टॉक मध्ये जेवढी स्टेबिलिटी असते निफ्टी बँक निफ्टी मध्ये तेवढी स्टेबिलिटी नसते तिथे खूप हाय व्हॉलेटिलिटी राहते आणि उद्या करायचं प्लॅनिंग करत असाल मग तर डेफिनेटली काळजी घ्या कारण की उद्या एक्सपायरी आहे प्रीमियम 0 होतात हो 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 सर म्यूट झाला तुम्ही हॅलो हॅलो यस सर हा मॅम ओटीएम मध्ये तर करून माझा असं शुभम सर ओटीएम मध्ये आपण असं मला त्यांनी पण सुचवलं कारण ओटीएम चे डीके होण्याचे जास्त चान्सेस असतात लवकर डीके होतात एक तर एटीएम किंवा आयटीएम मध्ये आपण एंट्री घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त ओटीएम मध्येच एंट्री घ्यायची प्रीमियम तर मॅम आता माझं ऑब्झर्वेशन बेसिसच चाललंय मी इक्विटी मध्ये नाही भेटली ना तर पेपर ट्रेड ऑप्शन मध्ये करत असतोय आता सध्या आणि त्यावरून माझं अनालिसिस चालू आहे माझे इक्विटीच्या नोट रिटर्न केलेले आहेत तसंच माझं आता ऑप्शन मध्ये पण चालू मॅम आपलं ऑप्शनचे हे कधी होणार आहे आपले सेशन चालू आता आपण इक्विटीचे लक्ष घेतो अंडर शेड्युल मध्ये आहे आपण ऑप्शनचे सेशन अनालिसिस मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिक शिकवू शकतो लाईव्ह ट्रेड साठी सर विद्यार्थी तेवढे प्रिपेअर होणं गरजेचं आहे आपल्या स्टुडंटला जर का अपॉर्च्युनिटी ट्रेंड पॅटर्न हे जर का क्लिअर नसेल आणि ऑप्शन ट्रेडिंग शिकवली तर पूर्ण कार्यक्रम करून टाकतील ते त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप जशी 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 क्लॅरिटी येईल जसं जसं स्टुडंटचा परफॉर्मन्स आम्हाला कळेल तसं तसं तुम्हाला FNOच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील ओके ओके पण अनालिसिस आपण जसं संध्याकाळचं सेशन घेतो असं सेक्शन वीक मध्ये झालं ना मॅम तर त्याचा खूप असा बेनिफिट होईल की ज्यांचा म्हणजे मागचा स्टडी झालाय ना मग त्यांना एक दुसरा पण एक वे निर्माण होऊ शकतो असं मला वाटतं मॅम म्हणजे ज्यांचा इक्विटीचा स्टडी गाईड करायला आम्ही इथे अवेलेबल आहोत पण स्टुडंट स्टडी करून डे टाइम फ्रेमवरती खूप कमी विद्यार्थी असतात सर जे स्वतःहून अभ्यास करतात आणि आमच्या सोबत कोऑर्डिनेट करतात तसं कोऑर्डिनेशन जर का विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून ठेवलं इन्स्टेड ऑफ एनी शॉर्टकट तर जास्त बेटर असेल असं मला वाटतं लाईक सपोज तुमचं एक्सपेक्टेशन तर सिम्पल आहे बाकीचे जे करताय ते त्यांना करू द्या तुम्ही तुमचा स्टडी करा मला पाठवा मी चेक करते तुम्ही नवीन सुरुवात करू शकतात येस 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 शुअर मॅम चालेल थँक्यू मॅम थँक्यू सो मच सर स्मिता मॅम बोला हॅलो मॅम येस मॅम मॅम ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट एकच लावू शकतो ना यस राईट मॅम ते लाईव्ह मार्केट मध्ये फार वोलेटिलिटी असती तर फार असं कन्फ्युज झाल्यासारखं होत स्टॉप लॉस लावला तर परत प्राइस हाय लेवलला जाते मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस मॅम जर का एंट्री एक्झिट आणि मार्केटचा ट्रेंड क्लिअर असेल तरच ट्रेड करायचं ओके हो ट्रेंड असतो मग आपण एंट्री घेतो ना त्यानंतर कारण की भीती एसएल वगैरे हिट होण्याची भीती तेव्हाच वाटते जेव्हा तुम्हाला तुमच्या डिसिजन वरती ट्रस्ट नसतो कारण की आफ्टर ऑल इट्स अ गेम ऑफ स्ट्रॅटेजी माझं आजच एक्झाम्पल देते मी एक ट्रेड घेतलेला कॉल डायरेक्शन मध्ये जिथे माझी पोझिशन 30 पॉइंट खाली आलेली स्टील मी बाहेर पडण्याचा डिसिजन नाही घेतलेला आणि तो 180 पॉइंट वरती गेलेला आहे माझ्याकडे प्रीमियम जो आहे मी तो पण सांगते कोणती स्ट्राईक प्राइस होती मॅम स्ट्राईक प्राइस असते सांगते मी एकच सेकंड माझी स्ट्राईक प्राइस होती 44,100 ज्याची माझी 180 ची बाईंग होती मी त्याला 180 पॉइंट प्लस मध्ये काढलेलं आहे त्याचा 370 वरचा हाय माझं तसंच झालं मॅम येस
माझं टार्गेट हिट झालं परत प्राइस म्हणजे टिबल झाल्यासारखी झाली त्या स्टॉकची. यस, त्याच्यामध्ये ट्रेलिंग करायची, ट्रेलिंग वर फोकस करायचा. अशा येस का? यस येस मॅम. आणि बँक निफ्टी आणि निफ्टी 50 कसं कोरिलेट करत? याच्यासाठी मॅम तुम्ही जे सेशन आहे समीर सरांचं ते एकदा अटेंड करा, तुम्हाला डीप मध्ये समजून जाईल. कोणतं? ते FNO च बेसिक ऑफ ऑप्शन. यस, एकदा केले मॅम, आता परत करते एकदा. यस, त्याच्यामध्ये आहे का क्लिअर हे? यस मॅम. ओके ओके मॅम, थँक यस, थँक्यू मॅम. रेणुका मॅम बोला. मॅम मी आज फर्स्ट टाइम ऑप्शन ट्रेड केलं. ओके. आणि म्हणजे आता जे तुम्ही म्हणलात ना त्याच्यामध्ये लॉसेस पण आहेत म्हणून, म्हणजे ते लॉस कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत थोडस सांगाल का? लॉसेस म्हणजे मॅम डायरेक्ट फायनान्शियल लॉस आहे ना. हा हा. नाही फायनान्शियल म्हणजे एकाच प्रकारचा होतो, दॅट इज फायनान्शियल लॉस. म्हणजे कमी मध्ये जाणं हे, आणि ते तुम्ही म्हणलं ना प्रीमियम एकदम झिरो पण होत, ते म्हणजे ज्या दिवशी एक्सपायरी आहे त्याच दिवशी होत का ते? यस मॅम. आज मॅम मी दोन घेऊन पाहिले, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे असं थोडेसे वाढले वाढले म्हणलं की हे केले एक्झिट केलं, कारण फर्स्ट टाइम घेतल्यामुळे पण तर म्हणजे झालं थोडासा प्रॉफिट, पण असं भीती पण वाटत होती की बाबा लॉस मध्ये येईल म्हणून. यस, तुम्ही आज फर्स्ट टाइम व्हॉलेटिलिटी पण बघितली असेल ना त्याची ट्रेड करताना. हा पाहिली. रेग्युलरली बघण्याची आणि ट्रेड करताना जी व्हॉलेटिलिटी फेस करतो हे दोन्ही एक्सपिरियन्स कम्प्लिटली वेगळे असतात. मॅम आणि एक केलं मी ज्या प्राइसला घेतलं त्या प्राइसच्या 1 ते 2 पॉइंट नेच मी खाली स्टॉप लॉस लावला, मग ते वर चढलं म्हणलं की मग वरती घेतला, मग परत मग ते वापस येऊन म्हणजे परत वापस येऊन ना ते टार्गेट हिट केलं त्याने. यस मॅम, कारण की FNO मध्ये 2 ते 3 पॉइंट SL खूप छोटा आहे, तो अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हिट होऊन जातो. हा हा. मी मग म्हणजे 4-5 पॉइंट आपल्याला बरे आहेत बाबा म्हंटल, नंतर वरती टार्गेट नेला माझा आणि मग ते परत आणखीन वर गेलेला परत खाली येऊन आणखीन तो एक्झिट केलं ते. ओके. हा म्हणजे 1-2 पॉइंट चा नाही का लावायचा तो SL त्याला? नाही मॅम, SL मोठा पाहिजे. मोठा पाहिजे का? ओके मॅम. कारण नंतर एक्झिट झाल्याच्या नंतर खूप म्हणजे तिप्पट चौपट वाढल्यासारखे वाढले. यस राईट मॅम. हा पण फर्स्ट टाइम केले चांगलं वाटलं, म्हणजे प्रॉफिट पण भेटलं. अभ्यास अभ्यास करून ट्रेड करा, ते जास्त इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट करू नका. कारण की एकदा सायकोलॉजी बिल्ड झाली की डायरेक्ट ट्रेड केलं तरी चालतं, तर ते चालता चालता पूर्ण लॉस मध्ये घेऊन जात. यस सोनल सर बोला. हॅलो मॅम, आवाज येतो? यस सर. हॅलो. आज मॅम फर्स्ट टाइम ट्रेड केलं होतं, ते सकाळची मॅम एंट्री मॅम 10% चुकली आहे माझीवाली. ओके. तर मॅम अशा वेळेस अशा वेळेस मग काय करतात सर? समजा आपल्याला एखाद्या स्टॉक मध्ये एंट्री नाही मिळाली, मग आपण अशा वेळेस काय करतात? मग दुसरं काही बघायचं की मग आपण जे रिकमेंड करतो वॉचलिस्ट त्याच्यातला एखादा कोणता अजून बघायचा? पण तोपर्यंत तर मॅम एंट्री तर कोणत्या याच्यात मिळणार ना पण अशा वेळेस तर. यस राईट सर, पण मग त्या केस मध्ये वेट करणं इज मस्ट इम्पॉर्टंट, कारण की एंट्री चुकली तर तुमचा डिसिजन पण चुकून जाईल. हो हो हो. तर मग आपण असं करू शकतो का, आपल्या आपल्याच वॉचलिस्ट मधलं एखादा स्टॉक आपण मार्केट प्राइसला बाय करू शकतो का मॅम? तसं जर केलं तर होऊ शकते का? नाही सर, मार्केट प्राइसला आपण बाय करण्याचा डिसिजन नाही घेणार, कारण की आपल्या एंट्री एक्झिट हे सगळे कंपल्सरी प्रिव्हियस मार्केटच्या क्लोजिंग वरतीच ठरलेले असतात. मार्केट प्राइस मध्ये तुम्ही बाय करताय आणि मार्केट प्राइस आपल्या क्लोजिंग प्राइस पेक्षा खूप डिफरन्स असेल, तर पोझिशन रिव्हर्स मध्ये जाण्याचे सुद्धा चान्सेस असतात. हो हो हो. यस सर. मग ते माझं तेच म्हणणं आहे की जर आपली एखाद्या स्टॉकची एंट्री चुकली तर मग काय करायचं? मग ते थोडं मला समजून सांगा. मग त्या केस मध्ये डायरेक्शन जर का क्लिअर असेल सर, फॉर एक्झाम्पल अपॉर्च्युनिटी तुम्ही अपट्रेंड मध्ये बघताय आणि मार्केटची डायरेक्शन पण अपट्रेंड आहे, तर तेच टार्गेट आणि तोच स्टॉप लॉस ठेवायचा आहे. पण तुमचा एंट्री पॉइंट आणि क्लोजिंग जास्त लांब लांबची नाही पाहिजे, ती जवळजवळची असणं जास्त गरजेचं आहे. हो, ते काहीतरी आपलं 1-5-6 म्हणजे 5-10 पॉइंट लागेल ना आपल्याला ते आपल्या प्राइस नुसारच. राईट सर.
ठीक ओके मॅम, कारण की आज पहिल्याच दिवस होता, छोटा स्टॉक घेतला आणि क्वांटिटी पण एकच घेतली होती, त्या कारण तरी बराचसा अनुभव आला आणि ते बाकीचं ते लिमिट एसएल वगैरे ते सगळं शुभम सरांनी क्लिअर करून दिलं मॅम. बेस्ट बेस्ट सर, प्रॅक्टिस करायची ओके, आणि काही हेल्प लागली तर आम्ही आहोतच. ओके मॅम, ओके ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. अमोल सर बोला. अमोल सर मी अनम्यूट केलेलं तुम्हाला. बालाजी सर बोला. मॅडम ऑप्शन्स बद्दलच एक डाऊट होता. सपोज डाऊन ट्रेंड आहे आणि पॅटर्न पण बनलेला आहे, सपोज बुलिश पीएसिंग बनलेला आहे आणि इथे आता मी एक्सपेक्ट करतोय की 44,000 सी मी इथे बाय करतोय सपोज ऍट द मनी आहे आणि तिथे त्याचा प्राइस आहे त्यावेळेस 415. ओके, आणि आता इथे त्याचा स्टॉप लॉस सपोज मी 43,950 हा कन्सिडर केलाय, तर तिथे त्या टाइमला व्हॅल्यू काय असेल हे कसं फाइंड आउट करायचं सर? याच्यासाठी तुम्ही प्रीमियम घेणार आहे, तुमचा डिसिजन बँक निफ्टी वरती नाही प्रीमियम वरती डिपेंड असेल. मग लेट्स कन्सिडर की एका पॉइंटला तुमची 15 रुपयाची मुवमेंट होते बँक निफ्टी मध्ये, 10 पॉइंटला तुम्ही 150 रुपये मुवमेंट घेताय, तुम्ही 20 पॉइंटला 300 रुपये मुवमेंट घेताय. मग तुम्ही 1:1 कॅल्क्युलेशनने 150 किंवा 300 रुपयाचा एसएल सारखा रिस्क मॅनेजमेंट मध्ये तुमच्या बसतोय. तर जो प्रीमियम तुम्ही खरेदी करतायत, फॉर एक्झाम्पल आता 44,378 मार्केटमध्ये चालू आहे, मग 44,378 आता रनिंग मार्केट मध्ये काय, मी एक लाईव्ह चार्ट मध्ये तुम्हाला दाखवते. तुम्ही मार्केट मध्ये जाऊन तुमचे जे कुठलं डिमॅट अकाउंट आहे तिथे जेव्हा तुम्ही प्रीमियम ओपन कराल, तर सी बँक निफ्टीचा रेट सध्याचा काय चालू आहे सांगू शकता तुम्ही? बँक निफ्टीचा राईट नाऊ रेट काय चालू आहे? बालाजी सर सॉरी मी चुकून म्यूट झाला होता. सध्याच रेट क्लोजिंग प्राइस म्हणतात तुम्ही? यस राईट. क्लोजिंग कितीची आजची बँक निफ्टीची? 43,900 ते चेंज होत आहे. 44,360 रुपये क्लोजिंग याची राईट? राईट यस. मग 44,300 रेंज मध्ये जर का क्लोजिंग आहे तर तुम्ही 44,300 प्रीमियम ओपन कराल ना, तर तो तुम्हाला असा दिसेल जसं स्क्रीन वरती आता दिसतोय. याची प्राइस रनिंग मध्ये 200 रुपये चालू आहे, तर 200 रुपये चालू असेल तर याच्या कॅल्क्युलेशनने तुम्ही स्टॉप लॉस लावाल, बँक निफ्टीच्या कॅल्क्युलेशनने नाही लावणार. मग सपोज इथे तुम्ही बाईंगचा डिसिजन घेताय तर इथे कुठेतरी तुमचा एंट्रीचा डिसिजन असेल मेजर गॅन लेवल किंवा 10 पॉइंट 20 पॉइंट तुमचं टार्गेट असेल, स्टॉप लॉस असेल. ओके, आणि तिथून वरती गेल्यानंतर तुमची ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी सुरू होईल. ओके ओके, यस सर. म्हणजे त्या कॉलच्या प्राइसिंग नुसारच आपण हे लावणार आहे. एक्झॅक्टली. ओके यस. सागर सर बोला. मॅडम मला काय म्हणायचं होतं, आता हे आज तुम्ही घेताय ह्याच्यामध्ये उद्या जे इंट्राडे करायचे त्याच, आणि आता हे बँक एनएफटीच तुम्ही सांगताय 15 मिनिटाचे कॅन्डल, आता याच्यामध्ये 15 मिनिटाचे कॅन्डल प्लस आज तुम्ही डेच सांगताय, तर मग ते एका दिवसामध्ये कसं म्हणजे बाबा ते 15 मिनिटांमध्ये कसं काय करणार आपल्याला? तुम्हाला ट्रेड करायचं आहे की नाही ट्रेड हा तुमचा डिसिजन आहे, हे फक्त मी जस्ट कोणीतरी टॉपिक काढलेला म्हणून मी ही कन्सेप्ट शिकवली आहे. याचा ट्रेड कसं करायचं ते नाही म्हणत मी मॅडम, पण मी काय म्हणतोय 15 मिनिटांमध्ये आता ही कॅन्डल तुम्ही जे म्हणताय तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला एवढं पॉसिबल होतं गॅन थेरी नंतर हे परत पिवट पॉइंट नंतर म्हणजे बाकीच्या गोष्टी. सर मी त्याच्यासाठीच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला बँक निफ्टीच्या चार्ट वरती 1 डे बिफोर करायच्या आहेत.
सेम डे ला नाही करायचे आहे, प्रीमियम्स वरती नाही करायचे आहे, मेन बँक निफ्टी वरती तुम्हाला लेवल ड्रॉ करायचे आहेत. मेन बँक निफ्टी वरती पिवोट, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि गॅम थेरी. ओके ठीक आहे मॅडम, थँक्यू. यस अमोल सर बोला. हॅलो. यस सर. यस सर. मगाशी अनमोड झालं होतं मॅडम माझं, ते आता इक्विटी मध्ये मार्केट आपण करतो कोणी, ते एक्सपायरीचा काय म्हणजे प्रॉब्लेम असतो, म्हणजे काय फरक पडतोय? इक्विटीला काहीच प्रॉब्लेम नाही सर एक्सपायरीचा. हा हा, म्हणजे मला सुरुवातीला म्हणत होते एक्सपायरी एक्सपायरी, मग तेच म्हटलं फ्युचर मध्ये सरांनी सांगितले ना. फ्युचर्स मध्ये आहे, इक्विटीचा आणि एक्सपायरीचा काहीच संबंध नाही सर. हा हा, म्हणजे आपण आता इक्विटी हे कॅश मध्येच आपण करतो. राईट. मग तेच मला समजलं नाही ते एक्सपायरी म्हणजे काय, मग तेच मी म्हणलं की मॅडम आता सांगतात आणि सरांनी ते सांगितलं. स्टॉक्स मध्ये एक्सपायरी नाही आहे सर. थँक्यू मॅम, मला तेवढाच प्रश्न होता. ओके डन सर. रवी सर बोला. हा मॅम येतोय आवाज? यस सर. आपल्या काल एक स्टॉक रिकमेंड केला होता कल्याण ज्वेलरचा. ओके. तर त्याने आज गॅप अप ओपनिंग दिलंय. बरोबर सर. त्याची बेरीश आरामीची होता नाही का तो पॅटर्न तयार झालेला अप ट्रेंड मध्ये, तो वरती गेलाय. तर आता अप ट्रेंड मध्ये तो उद्या खाली येऊ शकतो का, बेरीश होऊ शकतो का तो आफ्टर ओपन मार्केट? त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर असेल तर 100% होऊ शकतो सर. पण जर का त्याने अननेसेसरी मुवमेंट दिली, ट्रेंड वाईज मुवमेंट नाही दिली, तर पडू पण शकतो, तर चान्सेस आहेत त्याचे. आज तसंच झालंय सेम, अपोजिट मध्ये गेला, डायरेक्शन त्याची नाही का बेरीश होती ते बुलेट झाली. पण आता त्याचं जर का आज ऑलरेडी काम झालंय सर, तिथे अपॉर्च्युनिटीज नाहीये, तर उद्याला कशाला बघायचं याला? नाही तसं नाही म्हणत मी, आता हा ऑलरेडी म्हणजे खूप हायला गेलाय, हायर आहे तो. यस राईट सर. तर असं उलट काय होऊ शकतं का, त्याची डायरेक्शन बुलिश आहे पण बेरिश होऊ शकतं का? तर याला आयडेंटिफाय करायला इथे प्रॉपर पहिले याने ट्रेंड बनवणं किंवा पॅटर्न बनवणं गरजेचं आहे. तो जर का असेल तर तो रिजेक्शन देऊ शकतो, पण याचे पडण्याचे जास्त चान्सेस आहेत. हा आता हा एवढा हायला गेला म्हणजे तो 2-3 दिवसात पडेल, तर त्याला ऑब्झर्वेशनला ठेवला तरी चालेल. ठेवला तर चालेल, पण डिसिजन तुम्ही तेव्हाच घ्याल जेव्हा तिथे अपॉर्च्युनिटी असेल. हा पॅटर्न बनेल तेव्हा. यस राईट सर. ओके थँक्यू मॅम. यस थँक्यू सर. यस कोमल मॅम बोला. हॅलो मॅडम, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आहे ना, बाय केलेला होता, तर तो होल्ड करावा का एक्झिट करावा हे विचारायचं. कितीची बाईंग आहे मॅम तुमची? 49.50. उज्जीवन फायनान्स. हो हा बोलतायत का तुम्ही उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक? हो. छोटा स्टॉक आहे हा. मॅम या वीकच्या क्लोजिंग वरती डिपेंड असेल. ओके. यस फ्रायडेला. राईट ठीक आहे मॅम, थँक्यू. यस थँक्यू. थँक्यू मॅम. ओके तर वी आर ऑलमोस्ट डन हियर. बऱ्याचशा कन्सेप्ट आज नवीन शिकायला भेटलेल्या आहेत तुम्हाला. प्रॅक्टिस करा, इम्प्लिमेंट करा, पेपर ट्रेड करा. त्याच्यात काही पण हेल्प लागत असेल तर इन्क्लुडिंग मी पूर्ण टीम अवेलेबल आहे, टीमचा सपोर्ट घ्याल. अगेन लेट से उद्याची मुवमेंट काय होते, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी पण आहे, तर प्रॉपरली ट्रेड कराल कंपल्सरी असेल, फॉलो करायचे. काही हेल्प लागली तर मस्त कनेक्ट अस. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू ज्योती मॅम. थँक्यू. गुड नाईट मॅम.
सुनीता मॅम, तुम्ही जे विचारलेलं मला, तर समीर सरांचे जे दोन सेशन्स प्रोव्हाइड केलेत आपण बेसिक ऑफ ऑप्शन, ते एकदा बघून घ्याल मॅम, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. थँक्यू, गुड नाईट एव्हरीवन, बाय बाय, टेक केअर. थँक यू सो मच संध्या मॅम, कीप लर्निंग, कीप अर्निंग. थँक यू सो मच, बाय बाय, गुड नाईट.